आपले आदर्श छत्रपति शिवराय, फुले शाहू आंबेडकर, महात्मा गांधी, ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर, संत संताजी जगनाडे, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, राष्ट्रसंत तुकडोजी, संत गाडगे बाबा, अण्णा भाऊ साठे आणि साने गुरुजी यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो, अभिवादन करतो। मित्रहो, या शिबिराचं दिवाकर गमे सर आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी जे अतिशय उत्तम प्रकारचं आयोजन केलंय त्याच्याबद्दल त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तुम्हाला विनंती करतो की एकदा जरा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण त्यांचं अभिनंदन करावं। आमच्या पुण्यामध्ये सुद्धा याच्यापेक्षा जास्त चांगल्या टाळ्या वाजतात, नागपूर एवढं मागे, टाळ्यांचा आवाजच नाही आला मला। हां, आता वाटलं मी नागपूरमध्ये आहे। मित्र हो, मी 15 ऑगस्ट उद्या आहे त्या निमित्तानं एका घटनेची नोंद आपल्या समोर करून शिबिराच्या विषयाकडे येण्याची परवानगी मागतो। कोल्हापूरवरून जेव्हा आपण मुंबईकडे पुण्याकडे जातो तेव्हा रस्त्यामध्ये कामेरी नावाचं गाव लागतं। या कामेरी गावामध्ये एक हुतात्मा स्मारक, शहीद स्मारक, ज्यावेळी 80च्या दशकामध्ये मुख्यमंत्री अंतुले होते तेव्हा त्यांनी उभं केलेलं आहे आणि अशी स्मारकं महाराष्ट्राच्या सगळ्या गावांमध्ये जिथे जिथे हुतात्मा झाले, स्वातंत्र्य चळवळीमध्ये शहीद झाले, त्यांच्या गावामध्ये उभी केली गेलेली आहेत। त्या कामेरी गावामध्ये जेव्हा हे स्मारक उभं करायचं काम सुरू झालं त्याची गोष्ट उत्तम कांबळे साहेबांनी सकाळमध्ये लिहिलेली आहे, त्याची आठवण या निमित्ताने मी आपल्याला देऊ इच्छितो। माझ्या बंधू भगिनीनो, ते जेव्हा काम कॉन्ट्रॅक्टरने सुरू केलं तेव्हा एक म्हातारी बाई, अतिशय आजारी असलेली बाई, तिथे मजूर म्हणून काम करत होती। तिचा तोल जात होता, तिला खूप ताप आलेला होता, तिची तब्येत अजिबात बरी नव्हती। तर त्या कॉन्ट्रॅक्टरने ओळखलं की ही बाई जर का पडली, जखमा झाल्या, अपघात झाला तर आपलं नुकसान होईल, आणि म्हणून त्याने तिला सांगितलं की बाई तू आज कामावरनं घरी जा, तू आज काम करू नको। तेव्हा ती बाई म्हणाली की बाळा, माझी जर मी आज काम नाही केलं तर संध्याकाळी चूल पेटणार नाही, माझं हातावर पोट आहे, तेव्हा मी आज काम करेन आणि संध्याकाळी तुम्हाला पगार देशील तेव्हा माझी चूल पेटणार आहे, मी काळजी घेते, मी व्यवस्थित काम करते, अपघात होणार नाही अशी मी काळजी घेईन। पण थोड्याच वेळात त्या कॉन्ट्रॅक्टरच्या लक्षात आलं की ती म्हातारी बाई तोल जाऊन पडणार, इतक्यात तो धावत धावत गेला, त्याने तिला हात दिला आणि सांगितलं की मावशी तुम्ही आज घरी जा, तुम्ही काम नाही करू शकत। तेव्हा त्या बाई त्या कॉन्ट्रॅक्टरचे पाय धरत असं म्हणाल्या, बाळा तू ज्याचं स्मारक उभं करतोयस त्या विष्णूभाऊ बारपटे याची मी बायको आहे। मित्र हो, 1942 साली 9 ऑगस्टला जेव्हा महात्मा गांधीजींनी आदेश दिला चले जाओ, तेव्हा हा विष्णूभाऊ बारपटे कामेरीमधला एक अतिशय सामान्य कार्यकर्ता, बहुजन समाजाचा शेतकरी वर्गातनं येणारा असा हा गरीब कार्यकर्ता, अगदी 20 वर्षाचं वय, नुकतंच लग्न झालेलं, बायको गरोदर, आणि त्याला असं वाटलं की आपण उद्या आंदोलन केलं पाहिजे, म्हणून तो आपल्या मित्रांना घेऊन पोलीस स्टेशनवर तिरंगा झेंडा हातात घेऊन वंदे मातरम म्हणत आणि भारत माता की जय म्हणत चालून गेला आणि चले जाव म्हणून त्याने ब्रिटिशांना सांगितलं। तेव्हा सातारा जिल्ह्याचा सांगली हा भाग होता, पूर्व सातारा आणि पश्चिम, उत्तर सातारा आणि दक्षिण सातारा असे दोन भाग होते, नंतर सांगली निर्माण झाला जिल्हा। तर साताऱ्याचे SP जे होते ते ब्रिटिश अधिकारी होते आणि अतिशय क्रूर होते, ते स्वतः पोलीस स्टेशनवर हजर होते आणि ते म्हणाले की तुम्हाला काय पाहिजे, तेव्हा हा विष्णूभाऊ बारपटे म्हणाला आम्हाला आझादी पाहिजे, आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, वी वॉन्ट फ्रीडम, वी वॉन्ट लिबर्टी, आणि त्या अधिकाऱ्याने थेट गोळी घातली आणि त्याच्या कपाळावर ती गोळी बसली आणि जागेवर विष्णूभाऊ बारपटे ठार झाला। मित्र हो, त्याची बायको 40 वर्षानंतरसुद्धा मजुरीचं काम करत होती आणि तिची मागणी काय होती, तर माझ्या घरामध्ये चूल पेटावी, 2 वेळेचं मला खायला मिळावं। एका बाजूला स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्यांनी भाग घेतला, ज्यांनी कारावास भोगला, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी काम केलं, त्यांचा योग्य आणि उचित गौरव या राष्ट्राने ताम्रपट देऊन
मानधन देऊन अनेक प्रकारचे सन्मान देऊन केलेला आहे, पण अनेक असे लोक राहून गेले, सुटून गेले, ज्यांच्या कुटुंबियांचा गौरव करायला सुद्धा आपण विसरून गेलो। मित्र हो, ही गोष्ट मी एवढ्यासाठी सुरुवातीला सांगितली आहे, तुम्ही नागपूरमध्ये बोलतोय याचं मला भान आहे, आणि आज देशाचे मालक होऊन बसलेले लोक, आज तिरंगा झेंडा हातात घेऊन मिरवणारे लोक आणि भारत माता की जय म्हणता की नाही अशा दम देणारे लोक, जे त्यांच्या कार्यालयावर 50-50 वर्ष स्वातंत्र्यानंतर कधी तिरंगा झेंडा फडकावत नव्हते, आणि आजही त्यांचा जो भारत मातेचा फोटो असतो, भारत मातेचं जे चित्र असतं, त्या भारत मातेच्या चित्रामध्ये तिरंगा झेंडा भारत मातेच्या हातात नसतो, पण ती माणसं दम दिल्यासारखं तुम्हाला मला भारत माता की जय म्हणता की नाही, तिरंगा झेंड्याचा सत्कार करता की नाही, सन्मान करता की नाही, हे स्वातंत्र्य चळवळीत कुठेही नव्हते। यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये कधीही काम केलेलं नाही, पण ते आज पुढे येऊन ज्यांनी काम केलं त्यांना दम देताना दिसत आहेत। या पार्श्वभूमीवर ओबीसीचा आरक्षण लढा, सामाजिक न्याय आणि आदरणीय छगन भुजबळ यांचं या विषयातलं योगदान, या विषयाकडे मी आपल्याला घेऊन जातो। मित्र हो, फार सविस्तर बोलता येणार नाही, पण धावत्या पद्धतीने काही नोंदी सुरुवातीला करू इच्छितो। गेल्या 3-4 महिन्यांमध्ये एका बाजूला मार्च 4 ओबीसी भटके विमुक्त आणि विदर्भामधले असलेले SBC विशेष मागास प्रवर्ग, गोवारी आणि इतर बांधव या सगळ्यांसाठी जे पंचायत राज्यामध्ये 27% आरक्षण ठेवलेलं आहे 1994 सालापासून, ते काढून घेणारा विकास किसन गवळी, वाशिम जिल्ह्यातले विदर्भातले हे कार्यकर्ते, त्यांनी केलेली याचिका आणि तिच्यावर सुप्रीम कोर्टाचा आलेला निकाल 4 मार्च 2021 पंचायत राज्यातलं आरक्षण रद्द झालं, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 56,000 OBC जे 28,000 ग्रामपंचायतींमध्ये काम करत होते, जे 36 जिल्ह्यांमध्ये 34 जिल्हा परिषदांमध्ये काम करत होते, जे 27 महानगरपालिकांमध्ये काम करतायत, जे 364 तालुका पंचायती आणि 360 नगरपरिषद नगरपालिका नगरपंचायती आणि कटक मंडळं म्हणजे कॅन्टोनमेंट बोर्ड याच्यामध्ये काम करतायत, अशा 56,000 लोकांची पदं गेली। प्रत्यक्षामध्ये ती पदं सगळ्यांची आज काढून घेतलेली नाहीत, पण जसजशा नव्याने निवडणुका होतील तेव्हा ती पदं नसतील, हे आपण नीट समजून घ्या। संपूर्ण भारतामध्ये 9 लाख OBCची पदं गेलेली आहेत। मित्र हो, याच काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि भटके विमुक्त यांचं पदोन्नतीमधलं जे आरक्षण आहे, प्रमोशनमधलं आरक्षण आहे, त्याच्याबद्दलचा प्रश्न निर्माण झालेला आहे। याच काळामध्ये मराठा आरक्षणाच्या संबंधामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला, त्याच्यावर राज्य शासनाने केलेली रिव्ह्यू पिटिशन, पुनर्विचार याचिकासुद्धा सुप्रीम कोर्टाने फेटाळली, ओबीसींच्या बद्दलचीसुद्धा पंचायत राज्यातलं आरक्षण रद्द करणारी निर्णय प्रक्रिया झाल्याच्या नंतर जो पुनर्विचार याचिका राज्य सरकारने दाखल केली होती तीही फेटाळली गेली। एका बाजूला मुस्लिम आरक्षण, दुसऱ्या बाजूला धनगर आरक्षण, तिसऱ्या बाजूला अनेक समाज आरक्षणासाठी अस्वस्थ आणि काहींना नव्याने हवं आहे, काहींचं मिळालेलं गेलं आहे। अशा काळामध्ये आपण अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची ही शिबिरं नाशिकपासून सुरुवात झाली, गेल्या आठवड्यामध्ये बीडला शिबिर झालं आणि आज नागपूरमध्ये, परवा अकोल्यामध्ये, त्यानंतर आणखीन पुढची शिबिरं होणार आहेत। काय हेतू घेऊन माननीय भुजबळ साहेबांनी या शिबिरांचं आयोजन करायला सांगितलं आहे? 3 हेतू आहेत। आरक्षण गेलं म्हणजे नेमकं काय झालं, ते परत कसं मिळवता येईल, पुनर्स्थापित कसं करता येईल, कोणामुळे गेलं, कोणी आणलं होतं, आरक्षण हा सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचा महत्त्वाचा भाग आहे हे आदरणीय रावसाहेब कसबेंनी आपल्यासमोर मांडलं, पण पहिला भाग फक्त आरक्षणापुरता मर्यादित हा विषय नाही, त्याच्या पलीकडे जाऊन OBC जनगणना आपण गेली 10-12 वर्ष सातत्यानं मागणी करतो आहोत, ती नेमकी कशासाठी आपण मागतो आहोत, त्याच्यामुळे काय फायदा होणार आहे, कशासाठी ती आपल्याला हवी आहे, आणि ते सरकार, सध्याचं जे केंद्र सरकार आहे ते ती करायला का तयार नाही आहे, आणि तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न,
2010 साली जी के कृष्णमूर्ती केस सुप्रीम कोर्टामध्ये होती, त्या निकाल देताना 5 मे 2010 सुप्रीम कोर्टाने हे ओबीसीचं पंचायत राज्यातलं आरक्षण काढून घेतलं, त्यावेळेला सुप्रीम कोर्ट नेमकं काय म्हणाल होतं मी 2010 पासून सुरुवात करतो। जेव्हा 93-94 साली भारतीय राज्यघटनेची 73 आणि 74 वी दुरुस्ती झाली, त्या नरसिंहराव पंतप्रधान होते, आदरणीय राजीव गांधींची अशी इच्छा होती की पंचायत राज्यामध्ये महिलांना आणि ओबीसींना आरक्षण दिलं पाहिजे, आणि म्हणून ती घटना दुरुस्ती करून ते बिल पास करून 93-94 मध्ये पंचायत राज्यामध्ये ओबीसींना आणि महिलांना आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली। त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये माननीय छगन भुजबळ मंत्री होते, शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते। भुजबळ साहेबांनी समता परिषदेच्या मेळाव्यांमधून, पुण्यामधला मेळावा, जालन्यामधला मेळावा, इतर सगळ्या शहरांमध्ये त्या काळात नागपूरलाही अमरावतीलाही अनेक ठिकाणी मेळावे घेतले होते, आणि मग महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा ज्यातल्या दिल्लीच्या मेळाव्याचा उल्लेख रावसाहेब कसब्यांनी केला, मग बिहारचा पाटण्याचा मेळावा असेल, जयपूरचा मेळावा असेल, राजस्थानमधला, असंख्य लाखोंचे कार्यक्रम घेऊन त्यावेळी समता परिषद मागणी काय करत होती, पहिली मागणी होती ओबीसींची जनगणना झाली पाहिजे, दुसरी मागणी होती पंचायत राज्यामध्ये आमच्या ओबीसी बांधवांना भगिनींना राजसत्ता काय असते याचा अनुभव घेता यावा, म्हणून घटना दुरुस्तीने जे अधिकार मिळालेले आहेत त्याची प्रस्थापना होऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊन निवडणुकीमध्ये जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत, सहकार क्षेत्रामध्ये ओबीसी आरक्षण आलं पाहिजे, यापासून एक फार मोठा कार्यक्रम पत्रिकेचा अजेंड्याचा भाग घेऊन समता परिषद कामाला लागली। वेळोवेळी मी त्यातल्या काही मुद्द्यांचा उल्लेख करत जाईन, पण सुरुवातीला मी मारा न करता तुमच्या समोर मांडू इच्छितो की पट खूप मोठा आहे, पण आपण धावत्या पद्धतीने बघणार आहोत, भरभर बघणार आहोत। मित्रहो, भुजबळ साहेबांनी समता परिषदेच्या माध्यमातून मागणी केली, तुम्ही सगळ्यांनी त्यांना साथ दिली, आणि मग पवार साहेबांनी 94 साली पंचायत राज्यामध्ये ओबीसींना 27% आरक्षण देण्याचा कायदा करून त्याची अंमलबजावणी केली। तोपर्यंत राजसत्तेमध्ये ओबीसींना आरक्षण नव्हतं। आपण गोंधळ करतो, आपल्याला शिक्षणातलं आरक्षण, नोकरीमधलं आरक्षण आणि राजकीय आरक्षण ह्या 3 वेगळ्या गोष्टी आहेत हे लक्षातच येत नाही। आपण ते सगळे एकत्र करतो आणि मग गोंधळाला सुरुवात कुठे होते, 1960 साली महाराष्ट्र जेव्हा निर्माण झाला तेव्हा यशवंतराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते, त्यांनी BD देशमुख आयोगाची नियुक्ती केली, आणि या देशमुख आयोगाने 64 साली अहवाल दिला, तेव्हा विदर्भातलेच वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते, आणि 67 साली ऑक्टोबरमध्ये वसंतराव नाईकांनी, त्यांच्या सरकारने, बाबूराव भारसकर समाज कल्याण मंत्री होते, त्यांनी 10% आरक्षण शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये ओबीसींना द्यायला सुरुवात केली, फक्त शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये, तेही 10%। त्याच्यामध्ये तेली होते, कुणबी होते, माळी होते, धनगर होते, महाराष्ट्रातल्या प्रमुख जाती होत्या आणि छोट्या जातीसुद्धा होत्या। मित्रहो, हे देशमुख कमिटीच्या शिफारशीमुळे 67 साली लागू झालेलं 10% आरक्षण, त्याच्या आधी 50च्या दशकापासून भटक्या आणि विमुक्त या 2 समाजघटकांना 4% आरक्षण महाराष्ट्रामध्ये दिलं जात होतं, असं ते 14 झालं, आणि 20% अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती दलित आदिवासींसाठी 13 आणि 7 असं 34% आरक्षण 67 पासून महाराष्ट्रामध्ये होतं। ते मंडल आयोग आल्यानंतर, मंडल आयोगाच्या शिफारशी विश्वनाथ प्रताप सिंग यांनी स्वीकारल्यानंतर परवाच 7 ऑगस्टला मंडल दिन साजरा केला गेला, 7 ऑगस्ट 90 ला विश्वनाथ प्रताप सिंगांनी मंडल अहवाल स्वीकारल्यानंतर केंद्रीय पातळीवर, राज्यात होतं 10%, पण केंद्रात नव्हतं, भारत सरकारकडे नव्हतं, ते VP सिंगांनी मंडल आयोगाच्या आधारे 27% आरक्षण लागू केलं शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये, तिथंही राजकीय आरक्षण मिळालेलं नव्हतं। पण पुढचा टप्पा आला 73 आणि 74 वी घटनादुरुस्ती,
आणि त्याच्यातून आलं राजकीय आरक्षण। पण तुम्ही नीट समजून घ्या, तुमचा गोंधळ कमी करण्यासाठी थोडं सोपं करतो। भटक्या विमुक्तांचं 4% मधल्या काळात ते वाढून 11% झालं। काही नवीन समाज भटक्या विमुक्तांमध्ये सामील केले गेले, धनगर वंजारी यांच्यासारखे, आणि अ ब क ड 4 गट करून त्यांना 11% दिलं गेलं। SBC इथेच नागपूरमध्ये गोवारी मोर्चाच्या मध्ये चेंगराचेंगरीमध्ये आपले अनेक बांधव गेले आणि त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग यांच्यासाठी 2% आरक्षण दिलं गेलं। 20% SC आणि ST होतंच। असं सगळं लक्षात घेतलं तर 50 आतलं द्यायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 19% OBCना दिलं गेलं आणि राजसत्तेमध्ये मात्र 27%। पण भटके विमुक्त OBC SBC सगळ्यांना एकत्र मिळून, त्यामुळे जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचा ग्रामपंचायतीचा मतदारसंघ भटक्या विमुक्तांचा वेगळा नाही, OBCचा वेगळा नाही, SBCचा वेगळा नाही, पण शिक्षण नोकऱ्यांमध्ये मात्र वेगवेगळा आहे। हे आपण एवढ्यासाठी समजून घेतलं पाहिजे की शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 11% अधिक 2% 13% आणि 19% म्हणजे 32% असं OBC भटके विमुक्त आणि SBCचं आरक्षण होतं। पण ते राजकारणात देताना मात्र 27 दिलेलं आहे आणि सगळ्यांना मिळून दिलेला आहे। हा एक मुद्दा। दुसरा मुद्दा, इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जागांना 50 वर जर गेलं असतं तर लगेच कुणीतरी कोर्टामध्ये जाऊन त्याला आव्हान दिलं असतं आणि ते कोर्टाने फेटाळलं असतं। म्हणून महाराष्ट्रामध्ये कागदावर जरी 52% आरक्षण दिसत असलं तर इंजिनिअरिंग मेडिकलला मात्र कायम 50 दिलं गेलं। याचा अर्थ SBCचे 2% OBCतनं दिले गेले, OBCच्या 19 2% SBCच्या इंजिनिअरिंग मेडिकलला दिले गेले। परिणामी 19 - 2 = 17 शिल्लक राहिलं। आता एका वाक्यात, शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आपण एका बाजूला OBCना 32% आरक्षण भटक्या विमुक्तांना SBCना आहे असं म्हणतो, तेव्हा एकट्या OBC घटकाला इंजिनिअरिंग मेडिकल सारख्या शिक्षणात फक्त 17% आहे आणि नोकऱ्यांमध्ये 19% आहे। हे आकडे एक वेळ बाजूला ठेवूया। त्याच्या मागचा हेतू काय होता? हेतू होता की ग्रामपंचायतीमध्ये आमच्या भगिनी आल्या, आमची भावंडं आली, तर त्यांना राजकारण म्हणजे काय असतं, राजसत्ता कशी असते, कसं गावचं राजकारण चालतं, जिल्हा परिषद कशी चालवायची, महानगरपालिका कशी चालवायची। आणि लक्षात घ्या, नागपूर महापालिकेमधलं महापौरपद किंवा स्थायी समितीचं पद, पुण्याचं किंवा ठाण्याचं किंवा मुंबईचं पद, हे कुठल्याही आमदारापेक्षा जास्त मोठं असतं। काही काही पदं तर खासदारांपेक्षाही मोठी असतील, एवढी पॉवरफुल आहेत। हे आरक्षण आलं मित्र हो, ते आणलं कुणी? मगाशीच मी सांगितलं, त्याचं श्रेय राजीव गांधी, नरसिंह राव आणि राज्यामध्ये छगन भुजबळ आणि शरद पवार यांना आहे। मग ते घालवलं कुणी? आपण त्याचा सुद्धा पुराव्याने शोध घेऊ। मित्र हो, मी अगदी नम्रपणाने आपल्याला सांगू इच्छितो, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान विरोधी पक्षनेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अभ्यासाबद्दल, त्यांच्या कामाबद्दल, त्यांच्या अतिशय तडफदार अशा नेतृत्वाबद्दल मला विशेष आदर आहे। परंतु इथे मी जेव्हा काही मुद्दे चर्चेला घेणार आहे तेव्हा ती त्यांच्यावरची टीका नसून, त्यांनी जे विचार मांडलेले आहेत, त्यांनी जी माहिती तुम्हाला दिलेली आहे ती खरी आहे का, ती बरोबर आहे का, ती आपण तपासणार आहोत। मी सुरुवातीलाच आपल्यासमोर सांगू इच्छितो की देवेंद्र फडणवीस साहेब जे बोलतायत ते खरं बोलतायत असं मानायची माझी इच्छा आहे, पण पुरावे मात्र मला तसं मानू देत नाहीत याला माझा नाईलाज आहे। काय सांगतायत पुरावे? पुरावा क्रमांक 1, देवेंद्र फडणवीस साहेब अजूनही असं म्हणतायत की हा जो विकास किसन गवळी निकाल आहे तो फक्त 5 जिल्हा परिषदांचा आहे आणि तो महाराष्ट्रापुरताच आहे, देशाशी त्याचा संबंध नाही। आपण तपासून बघूया। फडणवीस साहेब देवेंद्र भाऊ वकील आहेत,
असं मला सांगितलं गेलंय आणि त्यांची डिग्री खरी असेल असं मी मानतो, तर वकिलीच्या LLB च्या अभ्यासाला पहिल्या वर्षी जी मुलं ज्या मुली हजर असतात वर्गामध्ये त्यांना सुद्धा जेवढं कळतं तेवढं वकिली पास झालेल्या माणसाला कळत नाही का? बघा, या निकालपत्राच्या 10व्या परिच्छेदामध्ये, मी हे सुप्रीम कोर्टाचं निकालपत्र आपल्यासमोर दाखवतोय, या निकालपत्राच्या 10व्या परिच्छेदामध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणतं, डिस्पाइट दिस डिक्लेरेशन ऑफ लॉ अँड जनरल ऑब्झर्वेशन्स कम डायरेक्शन्स इश्यूड टू ऑल द स्टेट्स ऑन द सब्जेक्ट मॅटर द लेजिस्लेचर ऑफ द स्टेट ऑफ महाराष्ट्र डिड नॉट टेक ए रिलुक ॲट द एक्झिस्टिंग प्रोव्हिजन्स विच फेल फॉल ऑफ द लॉ डिक्लेअर्ड बाय द कॉन्स्टिट्युशनल बेंच ऑफ धिस कोर्ट. या न्यायालयाच्या म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने 2010 साली जो कृष्णमूर्ती निकाल दिला त्या निकालाच्या सूचना त्याच्याबद्दलचे आदेश, कारण सुप्रीम कोर्टाचा निकाल म्हणजे लॉ ऑफ द लँड असतो, भारताचा कायदा असतो तो, आणि इथं सुप्रीम कोर्ट असं म्हणत आहे 2021 साली असं म्हणत आहे की 2010लाच या न्यायालयाच्या घटनापीठाने सगळ्या राज्यांना सूचना दिल्या होत्या. मी परत वाचून दाखवतो, डिस्पाइट दिस डिक्लेरेशन ऑफ लॉ अँड जनरल ऑब्झर्वेशन्स कम डायरेक्शन्स, डायरेक्शन म्हणजे आदेश, इश्यूड टू ऑल द स्टेट्स. मला तुम्हाला विचारायचं आहे की जर प्रश्न फक्त महाराष्ट्रापुरता आहे तर बाकीच्या राज्यांना कशाला सूचना दिल्या गेल्या, बाकीच्या राज्यांना कशाला आदेश दिले गेले, हे तुम्हाला मला कळतं ते देवेंद्र भाऊंना कळत नसेल का? नक्कीच कळत असणार. मित्र हो, पुढे मी या निकालपत्रातलं परिच्छेद नंबर 27 आपल्यासमोर ठेवू इच्छितो. त्याच्यामध्ये काय आहे मित्र हो, आपल्या असं लक्षात येतं की या संबंधामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालय आपल्या निकालपत्रामध्ये हे सांगतंय की, माफ करा, 26 परिच्छेद क्रमांक 26, माननीय सुप्रीम कोर्ट असं म्हणत आहे, दिस डायरेक्शन इज बीइंग इश्यूड इन एक्झरसाइज ऑफ प्लेनरी पॉवर अंडर आर्टिकल 142 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया टू डू कम्प्लीट जस्टिस. वकिलीच्या पहिल्या वर्षाचा अभ्यास ज्यांनी केलेला आहे त्यांना सुद्धा माहिती आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम 142 नुसार जो निकाल दिला जातो तो सगळ्या भारताला लागू असतो. मग लॉच्या विद्यार्थ्यांना जे माहिती असतं ते देवेंद्र भाऊ वकील असून त्यांना कसं माहीत नसेल? 142 घटनेचं कलम हा सुप्रीम कोर्टाचा विशेष अधिकार आहे, प्लेनरी पॉवर आहे, आणि त्याचा उपयोग करून हा निकाल दिला गेलेला आहे असं सुप्रीम कोर्ट जेव्हा सांगत आहे तेव्हा सुप्रीम कोर्ट सांगत आहे हा निकाल सगळ्या देशाला लागू आहे. आणि तरीसुद्धा देवेंद्र भाऊ मात्र परत परत असं सांगत आहेत की हा निकाल जो आहे हा फक्त 5 जिल्हा परिषद आणि महाराष्ट्रापुरता आहे. म्हणजे देवेंद्र भाऊ खरं बोलत आहेत असं मानायची इच्छा असून सुद्धा सुप्रीम कोर्टाचा निकाल सांगतो की देवेंद्र भाऊ खोटं बोलत आहेत. मित्रांनो, दुसरा मुद्दा, देवेंद्र भाऊ असं म्हणत आहेत की या OBC आरक्षणाचा ते टिकवण्याचा त्यासाठी माहिती जमवण्याचा जो काही जे काही काम करायचं आहे ते फक्त राज्यांनी करायचं आहे त्याचा केंद्राशी संबंध नाही, केंद्र सरकारकडे तुम्ही जी आकडेवारी मागतात त्याची गरज नाही, त्याची आवश्यकता नाही, राज्यांनी हे काम करायला पाहिजे. परत मी सांगतो की देवेंद्र भाऊ खरं बोलतायत असं मानूया. हे पत्र आहे, देवेंद्र फडणवीस यांनी 1 ऑगस्ट 2019 केंद्र सरकारला लिहिलेलं पत्र, मुख्यमंत्री म्हणून लिहिलेलं पत्र, 1 ऑगस्ट 2019 काय पत्र आहे? मुख्यमंत्री त्यावेळेचे देवेंद्र फडणवीस काय लिहित आहेत केंद्र सरकारला? सब्जेक्ट, रिगार्डिंग सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस 2011 डाटा रिक्वायरमेंट. 2011 साली भुजबळ साहेबांनी, समीर भाऊंनी, गोपीनाथ मुंड्यांनी जी विशेष जनगणना OBCची करायला लावली होती, नेहमीची जी होते ती वेगळी, ही जी होती ती विशेष होती, म्हणून तिचं नाव होतं सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस, म्हणजे सामाजिक शैक्षणिक
आर्थिक जात निहाय जनगणना 2011 त्या जनगणनेचे आकडे आम्हाला पाहिजेत, डेटा आम्हाला पाहिजे असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी 1 ऑगस्ट 2019 ला पत्र लिहिलंय केंद्र सरकारला, नीती आयोगाला. काय म्हणतात ते? ते म्हणतात ओबीसीचं पंचायत राज्यातलं आरक्षण गेलेलं आहे आणि ते आम्हाला परत मिळवायचं असेल तर सुप्रीम कोर्टाकडे आम्हाला या कागदपत्रांची, या माहितीची जी काही आकडेवारी आहे ती सादर करायला हवी आहे आणि म्हणून केंद्र सरकारने आम्हाला ती द्यावी. मग जी मागणी देवेंद्र भाऊंनी स्वतः मुख्यमंत्री म्हणून केली ती मात्र आता उद्धव ठाकरेंनी करू नये, भुजबळ साहेबांनी करू नये, या सरकारने करू नये असं जेव्हा देवेंद्र भाऊ म्हणत आहेत हे कसं काय बाबा? नुसतं त्यांचंच पत्र नाही आहे, पुढचं पत्र आहे पंकजा गोपीनाथ मुंडे. ह्या पंकजा गोपीनाथ मुंडे ग्रामीण विकास मंत्री होते त्यावेळेला आणि हा विषय ग्रामीण विकास खात्याचा आहे. पंकजाबाईंनी पत्र लिहिलंय ते थावरचंद गेहलोत त्यावेळचे समाज कल्याण मंत्री, पद गेलं बिचाऱ्यांचं आता या पर्वाच्या दिवशी, त्यांना आता कर्नाटकचं राज्यपाल केलंय. आणि राज्यमंत्री समाज कल्याण खात्याचे त्यावेळचे आणि आताचेही महाकवी रामदास आठवले असं दोघांना पत्र लिहिलंय. काय पत्र आहे? आमच्या भगिनी बसून घेत आहेत, शांतपणे त्या बसून घेतील, आपण कार्यक्रमाकडे लक्ष ठेवूया. पत्राचा विषय पंकजांनी असं लिहिला आहे, रिगार्डिंग सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस 2011 डाटा रिक्वायरमेंट. तोच डाटा, तीच माहिती पंकजाताई समाज कल्याण मंत्री आणि समाज कल्याण राज्यमंत्री केंद्रीय त्यांच्याकडे मागतायत. आणि या पत्रामध्ये ही पत्र खाजगी नाहीत, ही पत्र शासनाच्या लेटरहेडवर अधिकृतपणे लिहिलेली सरकारी पत्र म्हणून लिहिलेली पत्र आहेत. आणि काय म्हणलंय त्याच्यामध्ये पंकजाताईंनी? आणखीन एक माहिती दिली आहे महत्त्वाची, ऑनरेबल सुप्रीम कोर्ट हॅज गिवन अस ए टाइम पिरियड ऑफ 8 वीक्स, 8 आठवडे म्हणजे 2 महिन्याची मुदत सुप्रीम कोर्टाने आम्हाला दिली आहे. 2 महिन्यात आम्हाला ही कागदपत्र सादर करायची आहेत. जर ही आकडेवारी आम्ही सादर केली नाही तर ओबीसीचं आरक्षण जाणार आहे. मित्र हो, पंकजाताईंच्या या पत्रानंतर 2 महिने पुढचा सगळा काळ देवेंद्र भाऊच मुख्यमंत्री होते, पंकजाताईच मंत्री होत्या. नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं 28 नोव्हेंबर 2019 ठाकरे सरकारचा शपथविधी जो झाला, ज्याच्यामध्ये भुजबळ साहेब पण होते आणि काही महत्त्वाचे मंत्री होते, ते 28 नोव्हेंबर 2019 म्हणजे 28 नोव्हेंबर 2019 पूर्वीच ओबीसीचं आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये 8 आठवड्यात कागदपत्र सादर न करण्यामुळे गेलं याचे हे पुरावे आहेत. लक्षात ठेवा, निकाल जरी 4 मार्च 2021 आला तरी सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी मागणी करून सुद्धा देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या सरकारने ओबीसीची केंद्राकडून आकडेवारी मिळवून जी द्यायला पाहिजे होती ती दिली नाही म्हणून ओबीसींचं आरक्षण गेलं, त्याचा हा पुरावा आहे नंबर 1. आपण पुढे जाऊ. देवेंद्र फडणवीसांचे प्रधान सचिव त्यावेळेचे ग्रामीण विकास खात्याचे असीम गुप्ता यांनी 20 पत्रं लिहिली आहेत केंद्र सरकारला, ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आम्हाला डेटा द्या, ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी डेटा द्या. आणि केंद्र सरकार काय पद्धतीने, त्यांचंच सरकार, राज्यात भाजप, केंद्रात भाजप, पण केंद्र सरकार मोदींचं काय टोलवाटोलवी करत होतं बघा. देवेंद्र फडणवीसांच्या पत्राला उत्तर आलं की ही माहिती नीती आयोगाकडे नसून ती तुम्ही सेन्सस कमिशनरकडनं घ्या. सेन्सस कमिशनरला लिहिल्यावर त्यांनी लिहिलं तुम्ही समाज कल्याण खात्याकडनं घ्या. समाज कल्याण खात्याला पंकजाताईंनी लिहिल्यावर समाज कल्याणनी कळवलं आम्ही ती देऊ शकत नाही, तुम्ही ती सेन्सस कमिशनरकडनं घ्या. एकाच पक्षाची दोन्ही सरकारं आहेत पण त्यांनासुद्धा हे टोलवाटोलव करतायत, देत नाही आहेत. आणि आता देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की ती माहिती 2011 सालची जी आहे ती चुकीची आहे, तिच्यामध्ये 8 कोटी चुका आहेत आणि म्हणून ती द्यायची नाही असं मनमोहन सिंग यांनीच निर्णय घेतला होता. परत माझा तोच मुद्दा आहे, देवेंद्र फडणवीस खरं बोलतायत असं मानायची माझी इच्छा आहे. हा केंद्र सरकारचा पत्राचा पुरावा आहे. काय पुरावा आहे?
केंद्र सरकार ने लेखी कळवलं आहे, मोदी सरकार ने लेखी कळवलं आहे, देवेंद्र फडणवीस सरकारला कळवलं आहे, आणि काय लिहिलंय त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये लिहिलंय द रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया वाइड देअर लेटर 41/2017 सीडी सेन्सस डेटेड 12 June 2018 कॉपी इन्क्लोज हॅज मेन्शन्ड दॅट सेक डेटा ऑफ 2011 इन्क्लुडिंग द रॉ डेटा हॅज नॉट बीन मेड ऑफिशियल फॉर एनी पर्पज. 2018 साली मोदी सरकारने त्या सरकारच्या रजिस्ट्रार जनरलने लेखी आदेश दिलेत की ही आकडेवारी द्यायची नाही. 2018 साली मनमोहन सिंग सरकार होतं का? 18/18/18 तुमच्याकडे मला उत्तर हवं आहे. 2018 साली कोणाचं सरकार होतं, मोदींचं का मनमोहन सिंगांचं? मोदी ना. मग देवेंद्र भाऊ पावती मनमोहन सिंगांवर का फाडतायत? देवेंद्र भाऊ म्हणतात की मनमोहन सिंगांनी निर्णय घेतला होता. केंद्र सरकार मोदींचं उत्तर पाठवतं की हा निर्णय मोदींनी घेतलेला आहे, हा 2018 साली निर्णय घेतलेला आहे. मित्र हो, किती खोटं बोलायचं एखाद्या माणसाने. म्हणजे मी तुम्हाला अत्यंत नम्रपणाने सांगतो, गेल्या 60 सालापासून महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यापासून जेवढे मुख्यमंत्री झाले त्या सगळ्यांनी चुकून माकून जेवढं खोटं बोललं असेल त्याच्यापेक्षा एकट्याने हजारो पट जास्त खोटं बोलल्याचे मी पुरावे आपल्यासमोर ठेवू इच्छितो. मी ठेवणार आहे. मी नागपूरमध्ये बोलतोय आणि मी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा पुन्हा विनंती केली होती, चॅनलवरनं केली होती, जाहीर भाषणांबद्दल केली होती, देवेंद्र भाऊ या आपण चर्चेला बसू, पुण्याला या, मुंबईला या, तुम्ही येत नसाल तर मी नागपूरला येतो, आपण चर्चा करू. तुमचं म्हणणं खरं आहे असं मानायची माझी इच्छा आहे, पण पुरावे काय म्हणतायत जरा ठेवूया जनतेसमोर. ओबीसीची दिशाभूल करणं, ओबीसींना खोटी माहिती सांगणं आणि ओबीसींचं आरक्षण ज्यांनी घालवलं त्यांनीच चोराच्या उलट्या बोंबा म्हणून दुसऱ्यांनी घालवलं अशा पद्धतीची कोलेगुई करणं. मी परत सांगतो, देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझं काहीही वैर नाही, त्यांनी व्यक्तिगतरित्या माझं कुठलंही नुकसान केलेलं नाही. माझा आणि त्यांचा बांध शेजारी नाही, म्हणजे शेती आमची नाही आहे काही शेजारी, आम्ही काही शेजारी राहायला पण नाही आहोत. सवाल आहे तो असा की 56,000 ओबीसींची पदं गेली आणि ती देवेंद्र फडणवीस आणि मोदी सरकारमुळे गेली आहेत असं पुरावा सांगतोय. त्यांचे काही काय म्हणूया त्याला आपण, कार्यकर्ते, त्यांचे आश्रित, त्यांचे भाट, त्यांचे दलाल काही आहेत चेले चपाटे, त्यांना वाटतं की आपण नागपूर महापालिकेतच बोलतोय आणि ते काहीतरी असं सांगत असतात समाजाची दिशाभूल करणारं. त्यांनाही मी उत्तर देऊ इच्छितो आणि देवेंद्र भाऊंनाही उत्तर देऊ इच्छितो. बघा काय म्हणाले देवेंद्र भाऊ, ते म्हणाले मला 3 ते 4 महिने मुख्यमंत्री करा, मी हा सगळा डेटा जमा करतो आणि परत ओबीसीचं आरक्षण लागू करतो. धन्यवाद. जयंत पाटलांनी फार स्मार्ट उत्तर दिलं. जयंत पाटील म्हणाले, तुमच्याकडे जी 3-4 महिन्यामध्ये माहिती जमवण्याची युक्ती आहे ती आम्हाला सांगा, त्याच्यासाठी सत्तेची काही गरज नाही, आम्ही ते जमवतो, तुम्ही आम्हाला सांगा. असं आहे, तुम्हाला जर खरंच ओबीसींची कळकळ आहे, ओबीसींच्या मतावर निवडून येताना तुम्ही, मग त्याच्यासाठी मुख्यमंत्रीच तुम्हाला कशाला केलं पाहिजे? तुम्ही सांगा ना, हे रस्ते आहेत, हा हा मार्ग आहे आणि हे करा, तुम्हाला त्याच्यासाठी सत्ताच का हवी आहे? पण खरा मुद्दा वेगळा आहे. 3-4 महिने देवेंद्र भाऊ करणार होतात तुम्ही, अहो तसं तर तुम्ही बरंच काय काय करणार होतात. म्हणजे बारामतीमध्ये 2014 निवडणुकीच्या आधी जाऊन ते धनगर समाजाला असं म्हणाले, पहिल्या कॅबिनेटमध्ये मी धनगर समाजाला आरक्षण देईन. 60 महिन्यामध्ये 5 वर्षामध्ये असंख्य कॅबिनेट झाल्या, आठवड्याला एक असा जरी हिशोब धरला तरी 52 आठवड्याच्या 52 5 वर्षाच्या 300 जास्त कॅबिनेट झाल्या, 250-300 आणि नाही दिलं धनगरांना आरक्षण. ते असंही म्हणाले होते म्हणे विदर्भामध्ये की स्वतंत्र विदर्भ झाल्याशिवाय मी लग्नच करणार नाही. मामूंनी मामींशी लग्न केलं ही वस्तुस्थिती आहे. मामू म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि मामी म्हणजे जागतिक कीर्तीच्या गायिका.
मित्र हो, ते जर का 3-4 महिन्यात हा डेटा जमवू शकतात तर देवेंद्र भाऊ आणि आता हे गंभीरपणे ऐका, गंमत सोडा, 60 महिने तुम्ही मुख्यमंत्री होता, 5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होता, ओबीसीचं ट्रिपल टेस्ट आणि इम्पिरिकल डेटा सुप्रीम कोर्टाने जमवायला कधी सांगितला? मे 2010 मध्ये। 14 साली जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले होते त्याच्या आधीच हा निकाल आलेला होता। मग 5 वर्षात तुम्ही हा डेटा का नाही जमा केला? 5 वर्ष मुख्यमंत्री होता ना तुम्ही, 5 वर्ष तुम्हाला संधी होती ना, तुम्ही का नाही डेटा जमा केला? आता त्यांच्या बाजूने एक युक्तिवाद सांगतो, ते काय म्हणतील, 2010 ला हा निकाल आला तेव्हा आम्ही सत्तेत नव्हतो, राज्यात आणि केंद्रामध्ये त्यावेळेला वेगळे लोक सत्तेत होते। बरोबर आहे, मी सहमत आहे, मी काही राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेसच्या सरकारचा प्रवक्ता नाही आहे, मी कुठल्याही पक्षाचा सभासद पण नाही। ते पुण्यामध्ये पत्रकारांनी त्यांना विचारलं की हरी नरके तुम्हाला चर्चेला बोलवत आहेत, तुम्ही का नाही चर्चा करत? ते म्हणले नाही, ते विद्वान आहेत, विचारवंत आहेत आणि मी त्यांच्याशी नाही चर्चा करू शकत, मी त्यांना नाही उत्तरं देऊ शकत। पण मला असा भास होतो की ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते असावेत। मला विचारलं चॅनलनी तुमचं काय म्हणणं आहे, मी म्हटलं देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे अतिशय ताकदवार नेते आहेत, अतिशय कर्कश बोलणारे, आरडाओरडा करून बोलणारे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या 5 मधले नेते आहेत, पण तरुण आहेत। अध्यक्ष महाराज, त्यांना लवकरात लवकर दवाखान्यात सामील दाखल करा, कारण त्यांना भास होत आहेत। एवढ्या तरुण वयात जर भास होत असतील तर हे चांगलं लक्षण नाही, आजारीपणाचं लक्षण आहे। अध्यक्ष महाराज, त्यांना लवकरात लवकर दवाखान्यामध्ये हजर करा आणि त्यांच्यावर ट्रीटमेंट करा। का मी हे म्हणतोय, याच्यासाठी म्हणतोय, अहो राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवक्ता असणं काही चुकीचं किंवा वाईट आहे असं माझं मत नाही आहे, पण मी राष्ट्रवादीच काय कुठल्याच पक्षाचा सभासद नाही, प्रवक्ता असायचा प्रश्नच नाही, असतो तर मी सांगितलं असतं, तेही मी दडवलं नसतं। मी समता परिषदेबरोबर काम करतो, मी कुठल्याही पक्षाचा सभासद नाही, पण हरी नरके कोण आहेत यापेक्षा हरी नरके काय विचारत आहेत त्याच्यावर उत्तर द्या ना, त्याच्याबद्दल बोला ना, विषयांतर का करताय? काय माहिती का, त्यांना वाटतं त्यांचं प्रशिक्षण झालं आहे, त्यामुळे ते कसंही फिरवू शकतात लोकांना, कसाही बुद्धिभेद करू शकतात, कितीही रेटून खोटं बोलू शकतात। देवेंद्र भाऊ, तुम्ही प्रशिक्षित असाल, पण मी सदाशिव पेठेत शिकलो आहे, पुण्याच्या सदाशिव पेठेमध्ये मी सतत पहिला आलेलो आहे आणि हे मी अतिशय नम्रपणाने आपल्याला सांगतो की मी टेल्कोमध्ये नोकरी करत रात्रपाळी करत BA केलं, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं गोल्ड मेडल, रात्रपाळी करत MA केलं, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं गोल्ड मेडल। मी कायम विद्यापीठामध्ये आणि राज्यामध्ये बोर्डामध्ये 4थीचं स्कॉलरशिपचं बोर्ड असेल, 7वीचं बोर्ड असेल, SSCचं बोर्ड असेल, कायम बोर्डामध्ये आलेला मुलगा आहे, बढाई म्हणून किंवा अहंकार म्हणून सांगत नाही। देवेंद्र भाऊ, तुम्ही चर्चा का करत नाही याचं कारण मला कळलेलं आहे, ते मी नंतर शेवटी भाषणाच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे, पण मला आपल्याला विचारायचं आहे की त्यांना गेली 7 वर्ष अशी सवय झाली आहे की ते आरडाओरडा करून बोलतात आणि कोणीही त्यांना उत्तर देण्याच्या फंदात पडत नाही, कारण राजकीय पक्षाच्या लोकांना 2 अडचणी असतात। पहिली अडचण असते की कशाला एवढ्या मोठ्या नेत्याला अंगावर घ्या बाबा, कशाला नाराज करा बाबा। बरं, त्यातले तर काही लोक असे असतात की आज या पक्षात असतील, उद्या कदाचित भाजपमध्ये जावं लागेल, मग तिथं कशाला आपल्याला या माणसाला आधीच नाराज करून ठेवायचं, तर तळ्यात मळ्यात त्या तिकडेही सुरक्षित असू द्या, इकडेही सुरक्षित असू द्या, असं काही लोकांची अडचण असू शकते। काही लोकांची अडचण अशी असू शकते, कशाला ED PDA, कशाला CBI, कशाला इन्कम टॅक्स, कशाला भानगडी, त्यापेक्षा जाऊ दे ना, त्यांना काय बोलायचं बोलू द्या। 7 वर्ष अश्वमेध यज्ञासारखं सुसाटपणाने हे बोलतायत अध्यक्ष महाराज आणि त्यांना उत्तरं कोणी देत नाही आहे, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे आणि त्यांना असं वाटलं कोण ही पत्रमित्र आपली शोधून काढत आहे, कोण सुप्रीम कोर्टाचे निकाल वाचून आपल्याला उत्तरं देत आहे, अजून भरपूर उत्तरं देणार आहे, आत्ता फक्त सुरुवात आहे, आगे आगे के देखो। मित्र, तुम्ही जर 3 महिन्यात 4 महिन्यात डेटा देणार होता तर 60 महिने तुमच्या हातात होते, तुम्ही का नाही डेटा जमवला, का नाही तुम्ही दिला? तर तुमचा प्रश्न काय असेल, 10 साली आम्ही नव्हतो। होय, 10 साली हा निकाल आला तेव्हा केंद्रामध्ये मनमोहन सिंग सरकार होतं आणि
छगन भुजबळ साहेबांनी समता परिषदेच्या माध्यमातून, त्यावेळेला समीर भुजबळ खासदार होते, त्यांना हा विषय लोकसभेमध्ये मांडायला लावला आणि लोकसभेमध्ये हा ओबीसीचा एम्पिरिकल डेटा जमा करण्यासाठी विशेष जनगणना करावी असा ठराव मांडला गेला. समीर भुजबळांनी तो मांडला आणि त्या ठरावाला पाठिंबा दिला जावा म्हणून भुजबळ साहेब देशभर फिरले, सोनियाजींना भेटले, मनमोहन सिंगांना भेटले, शरद पवार साहेबांशी बोलले. त्यावेळेला काँग्रेस पक्षामधले असलेले वीरप्पा मोइली जे ओबीसी खासदार, भारतीय जनता पक्षातले असलेले गोपीनाथ मुंडे ओबीसीमधनं येणारे, आणि मुंडे साहेब तर सरळ म्हणायचे की ओबीसीच्या प्रश्नावर छगन भुजबळ माझे नेते आहेत, त्यांनी पर्वा नाही केली. पक्ष काय म्हणेल आणि काय नाही त्याची किंमत पण त्यांना मोजायला लागली, पण त्यांनी पर्वा नाही केली. 100 खासदार उभे राहिले, 100 ते आपोआप नाही उभे राहिले. मगाशी म्हणाले कसबे सर की भुजबळांनी देशपातळीवरचं नेतृत्व करावं. अहो 2010 साली जेव्हा भुजबळ साहेबांनी शरद यादव, लालू प्रसाद, मुलायम सिंग, अजित सिंग ह्या सगळ्यांना भेटून ब्रीफिंग केलं, पॉलिटिकल लॉबिंग केलं, पडद्यामागे 100 खासदार एकत्र आणले सगळ्या पक्षातले, तेव्हाच प्रस्थापितांना भुजबळांची भीती वाटायला लागली. अरे बापरे, 100 खासदार हा माणूस एकत्र आणू शकतो, लोकसभेचं कामकाज बंद करू शकतो, ओबीसीची जनगणना मान्य करून घेतो. तेव्हा केंद्र सरकारने ओबीसीची जनगणना करू असं लोकसभेमध्ये प्रणव मुखर्जींनी सांगितलं आणि त्यावेळच्या केंद्र सरकारने ते काम सुरू केलं. जून 11 ग्रामीण विकास खात्याने आणि 2 ऑक्टोबरपासून शहरी विकास खात्यांनी हे काम सुरू केलं आणि हे जनगणना जी, ज्याला परत सांगतो, सामाजिक आर्थिक जातनिहाय जनगणना 2011 म्हणतात, ज्याच्यामधनं इम्पिरिकल डेटा जो सुप्रीम कोर्टाला पाहिजे तो जमा करण्याचं काम सुरू झालं. त्याचा जो फॉर्म आहे, त्यावेळेला मी प्लॅनिंग कमिशनच्या कन्सल्टेटिव्ह ग्रुपमध्ये काम करत होतो, तो फॉर्म जो आहे त्याच्यामध्ये 35 प्रकारची माहिती जमा केलेली आहे. ही माहितीच इम्पिरिकल डेटासाठी आवश्यक असते. त्यामुळे जनगणना नको, इम्पिरिकल डेटा पाहिजे. देवेंद्र भाऊ तर आधी म्हणाले इम्पिरिकल डेटा पाहिजे, जनगणना नको. मग विधानसभेच्या अधिवेशनाच्या दिवशी म्हणाले इम्पिरिकल डेटा नको, इम्पिरिकल इन्क्वायरी पाहिजे. दररोज तुम्ही नवीन बोलणार, जुनं सहज विसरून जाणार. ज्या पत्रकारांनी तुम्हाला प्रश्न विचारले पाहिजेत ते पत्रकार तुम्हाला विचारणार नाहीत आणि मग पत्रकार उलटे आम्हालाच विचारतात की मोदीजी का डेटा देत नाही आहेत. अरे बापरे, तुम्ही मोदीजींना विचारायचं सोडून आम्हाला काय विचारताय? म्हणजे तुम्ही मोदीजींना काय विचारणार? तुम्ही आंबा चोखून खाता का कापून खाता? हे नाही विचारणार की तुम्ही ओबीसीचा डेटा का देत नाही आणि तुम्ही आम्हाला विचारणार? आता मला सांगा, मोदीजी का देत नाही आहेत हे तुम्ही मला विचारणं बरोबर नाही, कारण उद्या तुम्ही मला असंही विचाराल की यशोदाबेनला मोदीजींनी का सोडलं. तुम्ही काही विचाराल मला, मी कशी उत्तरं देणार? तो त्यांचा खासगी मामला आहे. पण तरीही मोदीजी का डेटा देत नाही आहेत? देवेंद्र फडणवीस तो का मागू नका म्हणतायत? बावनकुळे का म्हणतायत मागू नका? का म्हणतायत पंकजाताई मागू नका? मी भाषणाच्या शेवटी सांगणारच आहे, अगदी पुराव्यानिशी सांगणार आहे. एक गोष्ट मात्र आनंदाने सांगतो, 56,000 ओबीसींची पदं गेली पण 2 ओबीसींचं भलं झालं. बावनकुळे जे कोपच्यात पडले होते, तिकीटसुद्धा दिलं नव्हतं त्यांना निवडणुकीला, त्यांना बरे दिवस आले एकदम. पक्षाने त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लावल्या, त्यांना बोलायला लावलं, दौरे करायला लावले, त्यामुळे बावनकुळे नावाच्या आमच्या ओबीसी नेत्याचं भलं झालं, याचा आम्हाला आनंद आहे. आणि पंकजाताई गोपीनाथ मुंडे साहेबांच्या कन्या, 5 मंत्री होत्या, त्यांना तिकीट दिलं गेलं पण नंतर त्यांची काय अवस्था केली गेली तुम्हाला माहिती आहे, त्यांनाही बरे दिवस आले. त्या आमच्या ताई आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला प्रेम आहे, आदर आहे, त्यामुळे त्यांनाही बरे दिवस आले याचाही मला आनंद आहे. भले 56,000 लोकांचं नुकसान झालं असेल पण दोघांचं तर भलं झालं, चला मला आनंद आहे. मित्र हो, का हे म्हणतायत केंद्राकडे मागू नका, केंद्राकडे मागू नका, केंद्राकडे मागू नका? सांगणार आहे. त्याच्या आधी हा जो ओबीसी जनगणनेचा हा हे पुस्तक महात्मा फुले समता परिषदेतर्फे आम्ही 11 प्रकाशित केलेलं आहे. कशासाठी? कारण सगळी त्यावेळेला जी चर्चा झाली देशभर, मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये लोकसभेत झाली, वाहिन्यांवर झाली,
मासिकांमध्ये पेपरमध्ये झाली ती सगळी एकत्र करून ठेवलेली आहे का? कारण पुरावा म्हणून ती उपयोगी पडली पाहिजे. का मोदी सरकार हे हा डेटा देत नाही आहे? का पंकजा मुंडे बावनकुळे म्हणतात मागू नका? का देवेंद्र फडणवीस म्हणतात मागू नका? त्याचं उत्तर मी शेवटी देतो म्हणालो तरी त्यातला एक मुद्दा मात्र आताच सांगून ठेवतो, तो यात छापलेला आहे, 11 वर्षापूर्वी छापलेला आहे. नागपूर तरुण भारतमध्ये 24 मेला भैयाजी जोशी जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्या काळामध्ये सरकार्यवाह होते त्यांचं पत्रक प्रकाशित झालेलं आहे आणि बौद्धिक विभाग प्रमुख माघो वैद्य यांचा लेख तरुण भारतमध्ये त्याच्यावर प्रकाशित झालेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की अशा प्रकारची ओबीसींची जनगणना करणं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्य नाही, त्याच्यामुळे सामाजिक समरसतेचे प्रयत्न दुबळे होतील, त्याच्यामुळे देशाचं नुकसान होईल आणि म्हणून आम्हाला ही जनगणना मान्य नाही, आमचा तिला विरोध आहे. हे लेखी पत्रक आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी यांचं. आणि RSS ही मातृसंस्था आहे मोदींची, फडणवीसांची, बावनकुळेंची, पंकजाताईंची. आणि मातृसंस्थेचाच विरोध आहे म्हणल्यावर तुम्हाला आता कळलं, दोन उत्तरं मिळाली, त्यात 8 कोटी चुका आहेत. अहो कोल्याला द्राक्ष आंबटच असतात हे तेव्हाच ठरलं होतं की यात चुका आहेत असं सांगायचं. आणि दुसरं मागायचं नाही. अरे तुम्ही पत्र लिहून मागता, तुम्हाला तो मिळत नाही आणि आता म्हणता मागू नका. कारण ती आकडेवारी जर मिळाली तर OBC चं आरक्षण वाचवता येणार आहे, ती आकडेवारी जर मिळाली तर OBC च्या कल्याणासाठी शिक्षण, रोजगार, निवारा, आरोग्य याच्याबद्दलच्या योजना आखल्या जाणार आहेत, बजेट दिलं जाणार आहे. OBC चं राजकीय आरक्षण नुसतं वाचणार नाही आहे, OBC चा सर्वांगीण विकास जो आहे त्याची गुरुकिल्ली आहे OBC जनगणना. आणि ती माहिती गेली 7 वर्ष या लोकांनी दडवून ठेवली आहे, दाबून ठेवली आहे. एक लक्षात ठेवा, OBC भाजपचा फार मोठ्या प्रमाणात मतदार आहे आणि त्याच मतदाराची फसवणूक तुम्ही करतात, त्याच मतदाराच्या कल्याणासाठी ही आकडेवारी पाहिजे तुम्ही देत नाही आहात हे OBC ला आता कळायला लागलेलं आहे. मित्र हो, मी या संबंधामधले काही पुरावे आपल्यासमोर ठेवतो. ही आकडेवारी OBC चं आरक्षण वाचवायला ते देत नाही आहेत, OBC च्या कल्याणकारी योजनांसाठी देत नाही आहेत, बजेटसाठी देत नाही आहेत. पण रोहिणी आयोग नावाचा एक आयोग त्यांनी नेमला आहे, त्याला काम काय सांगितलं आहे, OBC चे तुकडे करा, म्हणजे OBC चं नुकसान करा, OBC ची फाळणी करा. आणि त्याला मात्र ही आकडेवारी दिली आहे. त्याच्यावर देवेंद्र भाऊ म्हणाले, नाही, आम्ही दिलेली नाही आकडेवारी. देवेंद्र भाऊ, तुम्ही आम्हाला काही बोळ्याने दूध पिता असं वाटतं का? आम्हाला असं समजतं का की आम्ही बोळ्याने दूध पितो आहे? अहो न्यायमूर्ती रोहिणी या दिल्ली हायकोर्टाच्या रिटायर्ड न्यायमूर्ती आहेत, त्या आयोगामध्ये पहिल्या नंबरचे जे सदस्य आहेत क्रमांक 1 चे, त्यांचं नाव आहे जोशी. आणि ते कोण आहेत? ते आहेत RGI, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया, सेन्सस कमिशनर, ज्यांच्याकडे हा डेटा आहे. आता मला सांगा, ज्यांच्या ताब्यात ही माहिती आहे त्यांना तुम्ही आयोगाचा सभासद नेमता आणि परत वर आम्हाला सांगता की तो डेटा दिलेलाच नाही आहे, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवायचा? हो, ते जोशी काय दिसायला फार गोरे गोमटे आहेत आणि रोहिणी मॅडमला छान वाटावं म्हणून त्यांना सदस्य नेमलं आहे का? का जोशी चहा प्यायला सभासद झालेले आहेत? जोशी मीटिंगला कशासाठी जातात? रोहिणी आयोग कशाच्या आधारावर 4 तुकडे करतो OBC चा? मित्र, नुसतं राजकीय आरक्षण गेलेलं नाही आहे, तुमचं सगळं आरक्षण काढून घ्यायचं आहे. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा आरक्षण मुक्त भारत हा आहे, आरक्षण मुक्त भारत, सगळ्या प्रकारचं आरक्षण काढून घ्यायचं आहे. पण गेल्या आठवड्यामध्ये सरकार्यवाह होसबाळे यांनी काय एका कार्यक्रमात सांगितलं, RSS आरक्षणाचा पाठीराखा आहे. याचा अर्थ RSSची भूमिका बदलली असं म्हणायचं का? पण मग ती जर बदलली असेल तर मग आधी त्यांनी आरक्षणाला जो विरोध केला होता त्याच्याबद्दल त्यांनी माफी मागितली आहे का? ते आमचं चुकलं असं म्हणून त्यांनी क्षमा मागितली आहे का? ते आमचं चुकलं होतं अशी लेखी कबुली दिली आहे का? हे लोक फार चतुर आहेत, त्यांना वाटतं की OBC ची स्मरणशक्ती इतकी कच्ची असते
त्यांना काय आठवणारच नाही जुनं, कशाला हो। तीनच पुरावे देतो फक्त, पुरावा क्रमांक एक, व्ही पी सिंगांनी मंडल आयोग लागू केला म्हणून या लोकांनी व्ही पी सिंगांचं सरकार पाडलं, व्ही पी सिंगांचा पाठिंबा काढून घेतला आणि मंडल आयोगाचा तुम्ही अनुमती देता काय, मंडल आयोग लागू करता काय, तुमचं सरकार आम्ही पाडतो। आणि काय केलं, रथयात्रा काढली, राम रथयात्रा काढून ओबीसींचं लक्ष धार्मिक विषयाकडे वळवलं। मित्र हो, तुम्ही मंडल आयोगाला कायम विरोध केलात, नंबर एक। नंबर दोन, अतिशय महत्त्वाचा मुद्दा, राजस्थानच्या निवडणुकीच्या आधी काय म्हणाले भैयाजी जोशी, सॉरी मनमोहन वैद्य, भैयाजी जुने, मनमोहन वैद्य मधल्या काळात सरकारी होते, ते म्हणाले आरक्षणाचा, जातनिहाय आरक्षणाचा फेरविचार करण्याची वेळ आलेली आहे, म्हणजे आरक्षण काढून टाकण्याची वेळ आलेली आहे। बिहारच्या निवडणुकांच्या आधी माननीय मोहन भागवत काय म्हणाले, सरसंघचालक, आरक्षण, जातनिहाय आरक्षण रद्द करण्याची वेळ आलेली आहे। म्हणजे होसबाळे साहेब, जेव्हा तुम्ही म्हणता की आम्ही पाठिंबा देतो, आम्ही पाठीराखे आहोत, तेव्हा तुम्ही मोहन भागवतांनी केलेलं वक्तव्य आणि मनमोहन वैद्य यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं होतं आणि ते आम्ही मागे घेतो आणि त्याच्याबद्दल आम्ही माफी मागतो, असं काही खुलासा केलाय का? मंडळ आयोगाला केलेला विरोध चुकीचा होता, असं काही खुलासा केलाय का? ओबीसी जनगणनेला केलेला विरोध चुकीचा होता, असं काही सांगितलंय का? नाही, ते सगळं तसंच आहे आणि हेही तसंच आहे। म्हणजे पाहिजे तेव्हा पाहिजे ती पुढी उडून वापरायची, पाहिजे तेव्हा पाहिजे त्या भाषेत बोलायचं। अहो, आरक्षणाबद्दल बोलतोय म्हणून नागपूरमधल्या जागतिक कीर्तीच्या संस्कृत तज्ज्ञ रूपा बोधी कुलकर्णी, डॉक्टर रूपाताई यांचा या आठवड्यामध्ये लेख प्रकाशित झालाय, त्यातला एक अतिशय महत्त्वाचा संदर्भ तुमच्यासमोर ठेवतो। गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जेव्हा अयोध्येमध्ये राम मंदिराची कोनशिला बसवली गेली, मोदीजी आणि मोहन भागवत साहेब त्या कार्यक्रमाला होते, त्या कार्यक्रमामध्ये मोहन भागवत साहेबांनी भाषण केलं, त्या भाषणात त्यांनी मनुस्मृतीमधला दुसऱ्या अध्यायामधला 20 नंबरचा श्लोक उद्धृत केला होता। रूपाताईंनी, त्या संस्कृत तज्ज्ञ आहेत, त्यांनी याच आठवड्यामध्ये हा लेख लिहून अतिशय झगझगीत प्रकाश झोत टाकलाय। काय श्लोक होता? एतत देश प्रसुतस्य सकाशाद अग्रजन्मतः स्वस्वचरित्रग्रंथ शिक्षेरन पृथ्व्याम सर्व मानवाः। अर्थ काय? ब्राह्मणच या विश्वाचे मालक आहेत, या सगळ्या जगाचे मालक आहेत। या देशात जन्माला आलेला अग्रजन्मा म्हणजे ब्राह्मण, यांच्याकडूनच पृथ्वीवरील सर्व माणसांनी आपापलं चरित्र शिकून घ्यावं, चरित्राचे धडे शिकावेत। सर्वोत्कृष्ट चरित्र कसं असतं हे फक्त ब्राह्मणांकडूनच शिकता येतं। हा उल्लेख 2020 साली राम मंदिराच्या कार्यक्रमामध्ये मोहन भागवत साहेब करतात, याचा अर्थ त्यांचा भारतीय संविधानावर विश्वास नाही आहे, त्यांचा आजही मनुस्मृतीवर विश्वास आहे, त्यांच्यासाठी आजही मनुस्मृती पवित्र आहे। आणि तुम्ही ओबीसी, भटकेमुक्त, एसबीसी, एससी, एसटी, आपण सगळे ते काय म्हणतात, आता कुठं काय मनुस्मृतीचं राहिलं, आता कुठं काय, आम्हाला तर काही त्याच्याशी संबंध नाही आहे। मग तुम्ही मनुस्मृतीतले श्लोक का आणि तेही ब्राह्मण श्रेष्ठत्वाचे श्लोक का भाषणामध्ये वापरतायत? तुमच्याकडनं आम्ही चरित्र शिकून घ्यावं, म्हणजे देवेंद्र फडणवीसांकडनं खोटं कसं बोलावं हे शिकून घ्यावं, कसं रेटून बोलावं, कसं प्रचंड कर्कश बोलावं, आरडाओरडा करून बोलावं, वस्कन अंगावर गेल्यासारखं बोलावं हे शिकावं आम्ही। मित्र हो, राखीव जागांची चर्चा सुरू करताना आपण फुले शाहू आंबेडकरांपासून सुरू करतो, हे खरं एक आधुनिक काळामध्ये सामाजिक न्यायासाठी आरक्षण आणण्याचा श्रेय त्यांनाच आहे, पण खऱ्या राखीव जागा या देशामध्ये ज्याला विपरीत आरक्षण म्हणतात, म्हणजे सामाजिक न्यायाच्या विरोधातलं आरक्षण, अन्यायासाठीचं आरक्षण, वर्चस्वासाठीचं आरक्षण, मुठभर लोकांना विशेष अधिकार देणारं आरक्षण या देशात पहिल्यांदा आलं 2400 वर्षापूर्वी, जेव्हा मनुस्मृती जन्माला आली। मनुस्मृती ही 2400 ते 2200 वर्षापूर्वी, इसवीसनपूर्व 375 ते 175 काळात जन्माला आली असं मानलं जातं। मी मनुस्मृतीतले फक्त 5च श्लोक तुमच्यासमोर ठेवणार आहे, कारण मोहन भागवतांनी ते श्लोक वापरलेत म्हणून मी तुमच्यासमोर हे ठेवतो आहे। अध्याय पहिला, श्लोक नंबर 88,
मनुस्मृति म्हणते ब्राह्मणांना सहा अधिकार राखून ठेवलेले आहेत. आरक्षण आहे ब्राह्मणांसाठी कसलं? पहिलं शिकवण्याचं, गुरु होण्याचं, टीचर होण्याचं, शिक्षक होण्याचं. दुसरं शिकण्याचं. मला सांगा, तुमच्या नागपूरमध्ये आधी माणूस शिक्षक होतो आणि मग शिकतो का हो? का शिकल्यानंतर शिक्षक होतो? तुमच्याकडे काय पद्धत आहे? शिकल्यावरच शिक्षक होतो ना? यांचं मात्र आधी शिक्षक आणि मग शिकायचं. का? कारण शिक्षक होण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांचा. अध्यापक, गुरु आणि उरलेले पाच कोणते अधिकार? शिकण्याचा अधिकार, यज्ञ करण्याचा, यज्ञ करवण्याचा अधिकार, म्हणजे सोशल प्रेस्टीज, सामाजिक मान्यता. यज्ञ झाल्याच्या नंतर पुढचा दान देणं आणि दान घेणं म्हणजे काय? यज्ञामध्ये आणि अन्यत्र दान दिलं जायचं, ते सोन्याचं, जमिनीचं, गाईचं, संपत्तीचं, दागिन्यांचं, म्हणजे आर्थिक आदानप्रदान, म्हणजे अर्थसत्ता, सामाजिक सत्ता आणि ज्ञानसत्ता. या तीन गोष्टी ब्राह्मणांच्यासाठी राखून ठेवलेल्या आहेत असं म्हणू म्हणतो. आणि पहिल्या अध्यायातला श्लोक नंबर 89, क्षत्रियांसाठी सहा अधिकार राखून ठेवलेले आहेत. त्यातला पहिला आहे पॉलिटिकल पॉवर, राजसत्ता, बाहू राजन्य. आणि मग पुढचे जे ब्राह्मणांना 2 ते 6 नंबरचे अधिकार आहेत ते क्षत्रियाला पण आहेत. फक्त शिकवण्याचा अधिकार क्षत्रियाला नाही आहे, टीचर होण्याचा नाही, गुरु होण्याचा नाही, तो फक्त ब्राह्मणाचा अधिकार. 2 नंबर ते 6 नंबरचे अधिकार क्षत्रियाला पण आहेत, पण क्षत्रियाचा विशेष अधिकार आहे राजसत्ता, राजदंड. श्लोक नंबर 90 पहिल्या अध्यायातला, वैश्याला 6 अधिकार राखून ठेवलेले आहेत. त्यातला पहिला अर्थसत्ता, आणि उरलेले 5 ब्राह्मण आणि क्षत्रियांना जे आहेत 2 ते 6 नंबरचे ते यांना पण आहेत. थोडक्यात काय? ब्राह्मण, वैश्य आणि क्षत्रिय त्रैवर्णिकांना आरक्षण, विपरीत आरक्षण मनुस्मृतीने 2400 वर्षापूर्वी किंवा 2200 वर्षापूर्वी दिलं. आणि ते भारतीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, भारताची राज्यघटना लागू झाल्यानंतर 26 जानेवारी 1950 खतम करण्यात आलं. कलम 13 अन्वये हे सगळं रद्द करण्यात आलं. आणि म्हणून हे संविधान त्यांना नको आहे, म्हणून त्यांना पुन्हा मनुस्मृतीच हवी आहे. मित्र हो, पुढचा श्लोक पहिल्या अध्यायातला 91 नंबरचा तुमच्याबद्दल आहे. कुणबी, तेली, माळी, साळी, न्हावी, शिंपी, सोनार, सुतार, लोहार, 12 बलुतेदार, 18 अलुतेदार, या देशातले सगळे भटके विमुक्त, या देशातले दलित आदिवासी, या देशातले विशेष मागास प्रवर्गातले सगळे लोक जे निर्माणकर्ता समाजाचे घटक आहेत, या देशाची संपत्ती निर्माण करतात, शेतीमध्ये सोनं उगवतात, कारखान्यांमध्ये काम करून उत्पादन काढतात, ज्यांनी अजिंठा वेरूळ खोदलं, ज्यांनी भाकरा नांगल बांधलं, ज्यांनी ताजमहाल बांधला, ज्यांच्या हातामध्ये जादू आहे, त्या लोकांसाठी मनुस्मृती सांगते, एकमेव तो शूद्रस्य, एकच अधिकार आहे शूद्रांना. आणि तो काय आहे? तो आहे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना परमेश्वर मानून, प्रभू मानून त्यांची सेवा आणि चाकरी करायची आहे. फक्त सेवा आणि चाकरी करायची आहे. आणि पुढचं ऐका, मेधातिथीपासून कुल्लक भटापर्यंत ज्या विद्वानांनी मनुस्मृतीवर भाष्य लिहिलेली आहेत त्याचे 8 खंड भारतीय विद्याभवनने प्रकाशित केलेले आहेत, मी ते वाचलेले आहेत. या श्लोकांचा अर्थ लावताना भाष्यकार असं म्हणतात की क्षत्रियांना, वैश्यांना, ब्राह्मणांना जे अधिकार दिलेले आहेत ते शूद्रांना नाहीत, पण शूद्रांचा जो एकच अधिकार आहे सेवा आणि चाकरी करण्याचा, त्याला पण 2 अटी आहेत. देर आर 2 टर्म्स अँड कंडिशन्स. कोणत्या अटी आणि शर्ती? पहिली, पगार मिळणार नाही, वेतन मिळणार नाही, म्हणून बलुतं, म्हणून तुम्हाला भिकारी म्हणून त्या ठिकाणी जे दिलं जाईल, फेकलं जाईल, ते तुम्ही गपचूप घ्यायचं. आणि दुसरी अट, संघटित होता येणार नाही. नो ग्रिव्हन्सेस, नो ऑर्गनायझेशन, नो वेपन, शस्त्र धारण करता येणार नाही, संघटित होता येणार नाही आणि तक्रारसुद्धा करता येणार नाही. लोक विचारतात OBC सगळे एकत्र का येत नाहीत, OBC सगळे का एकत्र येत नाहीत, 52% आहेत. अहो, जातीव्यवस्था म्हणजेच फूट, जातीव्यवस्था म्हणजेच तुकडे करणं, जातीव्यवस्था म्हणजेच विभागणी करणं. आणि मुद्दा असा आहे की तुमच्याकडे शस्त्रही वापरायची परवानगी नाही, तुम्हाला कायम गरीबच राहिलं जाईल अशी व्यवस्था 2400 वर्ष 2200 वर्षापासून इथे होती.
आणि तुम्हाला संघटित होता येणार नाही, तुम्हाला कुठल्याही प्रकारची तक्रार करता येणार नाही, आणि आरक्षण कोणाला होतं ज्याला विपरीत आरक्षण म्हणतो ते आपण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य। आता हे लोक विचारतात आणखी किती वर्ष आरक्षण ठेवायचं किती, अरे तुम्ही 2200 वर्ष खाल्लं आणि आता तुम्हाला लगेच घाई झाली। ओबीसीचं राजकीय आरक्षण 94 साली आलं, म्हणजे 94 ते 2021 खरं तर ते 10 लाच गेलंय, पण ते 21 साली गेलं म्हटलं तरी 25 वर्षसुद्धा नाही झाली, तुमच्या पोटात दुखायला लागलं लगेच। रावसाहेब कसबे म्हणाले ते खरं आहे, बाबासाहेब आंबेडकर हे आरक्षण देताना राज्यघटना तयार करताना म्हणाले होते जोपर्यंत अन्याय आहे, जोपर्यंत विषमता आहे, जोपर्यंत इथले दलित आदिवासी भटके विमुक्त ओबीसी उच्चवर्णीयांच्या बरोबरीला येत नाहीत तोपर्यंत आरक्षण ठेवलं पाहिजे, पण बहुमताने त्यांचं ऐकलं नाही त्यामुळे मुदत घालावी लागली। ती 10 वर्षाची घातली घटनेमध्ये, पण एक खुलासा करतो, आरक्षण 3 प्रकारचं आहे, शिक्षण, नोकरी आणि राजकारण। ही मुदत फक्त राजकीय आरक्षणाला घातली गेली घटनेमध्ये, शिक्षण आणि नोकरीला घटनेत मुदत नव्हती, मुदत नाही, मुदत नसेल, हे नीट समजून घ्या। मित्र हो, मला खरं खूप खुलासे करावे लागणार आहेत, परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेता मला फार भरभर पण पुढे जावं लागणार आहे। या पार्श्वभूमीवर हा जो 4था श्लोक मी शूद्रांचा सांगितला ना, आता 10व्या अध्यायातला 129वा श्लोक सांगून मनुस्मृतीचा चॅप्टर बंद करतो। 10व्या अध्यायामधला 129 नंबरचा श्लोक मनुस्मृती म्हणते, शक्तिनापी शूद्रेण न कार्योधन संपदा। शूद्र कितीही विद्वान असले, कितीही बुद्धिमान असले, कितीही कर्तबगार असले, तरी त्यांना गरीबच ठेवायचं, त्यांना धनसंपदा जमवण्याचा अधिकार नाही, कारण ते जर श्रीमंत झाले तर ते ब्राह्मणांना त्रास देऊ शकतात। म्हणजे म्हणून तुम्हाला लस टोचून ठेवायची गरिबीची कायम, तुम्ही गरीब राहिला आहात ते तुम्हाला गरीब ठेवलं गेलं। ते म्हणतात आमच्यात गरीब आहेत, आहेत ना, तुमच्यातही गरीब आहेत खरं आहे, त्यांचंही भलं झालं पाहिजे हेही खरं आहे, पण मोदी सरकार जी लबाडी करत आहे, तुम्हाला माहिती आहे का की ओबीसीला सध्या बजेटमध्ये दर महिन्याला दर डोळी 1.5 रुपया दिला जातो, 1.5 रुपयामध्ये नागपूरमध्ये कटिंग चहा तरी येतो का, येतो का कटिंग चहा इथे, नाही ना। तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही असं नुसतं शांत बसून नाही चालायचं, तुम्ही माझ्याशी बोललं पाहिजे, मिळतो का चहा 1.5 रुपयामध्ये, नाही। मोदी सरकार 1.5 रुपये देतं महिन्याला दर डोळी ओबीसीला, आणि पुढचं ऐका, आत्ता जे नोव्हेंबर फेब्रुवारीमध्ये निर्मला सीतारामन यांनी अर्थमंत्री म्हणून बजेट सादर केलं, ते पैसे त्यांनी वळवले EWSकडे। मी परत सांगतो, ओबीसीला मुळातच तुम्ही कमी देताय, तेही प्रामाणिकपणे देत नाही, ते सुद्धा तुम्ही EWSला म्हणजे उच्च जातीतल्या गरिबांना देता, आमच्या ताटातला घास का काढून घेताय, त्यांना द्या ना तुम्ही, हवं तेवढं द्या, पण आमचं का काढून घेताय। मला सांगा, तुमच्यापैकी एका तरी पुरुष स्त्री कार्यकर्त्याच्या डोक्यात हा विषय आला का हो की आपलं बजेट तिकडं वळवलं, याचा विरोध केला पाहिजे, याच्याबद्दल बोललं पाहिजे, याच्याबद्दल लिहिलं पाहिजे, कधीतरी डोक्यात आलं का हो तुमच्या? कारण हा विषयच माहीत नाही आहे, ही चर्चाच होत नाही, हा मुद्दाच येत नाही। मित्र हो, ही शिबिरं जी आहेत ना, ती तुम्हाला तुमचे हक्क, तुमचे माणूस म्हणून अधिकार, राज्यघटनेतनं तुम्हाला जे दिलं गेलेलं आहे ते सुद्धा पळवायचं काम सुरू झालं आहे, ते सुद्धा काढून घ्यायचं काम सुरू झालं आहे मोदी सरकारच्या काळामध्ये, त्याच्याकडे तुमचं लक्ष वेध नाही। एक, आमचं बजेट तुम्ही EWSकडे वळवलं, मुळातच ते कमी आहे। दुसरं, 2007 सालापासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये ओबीसी मुलामुलींना राष्ट्रीय पातळीवरच्या मेडिकल कॉलेजमध्ये, खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये, नीटमध्ये 27% जागा राखीव होत्या, 2017 साली मोदी सरकारने बंद केल्या, गेल्या 4 वर्षामध्ये 11,000 ओबीसी मुलं मुली डॉक्टर होऊ शकले असती, होऊ शकली नाहीत तुमच्या जागा रद्द केल्या म्हणून। आता जेव्हा पंचायत राज्यातलं आरक्षण गेलं, उत्तर प्रदेशमधल्या निवडणुका तोंडावर आहेत, मोदींची लोकप्रियता उतरणीला लागली आहे, आणि योगींनी तिथं जो बट्ट्याबोळ करून ठेवला आहे उत्तर प्रदेशमध्ये, त्यामुळे त्यांचा पश्चिम बंगाल होणार आहे, अशा वेळेला डागडुजी सुरू झाली आहे, अशा वेळेला होसबाळे म्हणतात की आमचा पाठिंबा आहे आरक्षणाला,
अच्छा आता सुचलं काय तुम्हाला, निवडणुकीच्या तोंडावर अशी तुम्ही विधानं करता काय राजकीय? मित्र हो, मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. मुद्दा क्रमांक एक, याच मोदींनी परवा लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये 127वी घटनादुरुस्ती केली. का करावी लागली? कारण 2018 साली ऑगस्टमध्ये त्यांनी 102 नंबरची घटनादुरुस्ती केली होती. काय होती ती? ती OBC आयोगाला घटनात्मक दर्जा देणं अशी होती. मोदींनी त्याचं वर्णन ऐतिहासिक घटनादुरुस्ती असं केलं होतं. त्यावेळेलाच आम्ही त्यांना राज्यसभेच्या सिलेक्ट कमिटीच्या मार्फत सांगितलं होतं की तुम्ही केंद्राचे अधिकार वाढवताय, राज्याचे काढून घेताय, हे चुकीचं आहे. त्यांनी ऐकलं नाही आणि घटनादुरुस्ती करून सगळे अधिकार केंद्राकडे घेतले. कारण 2018 साली देशभर आरक्षणाची आंदोलनं पेटलेली होती. त्यावेळेला राज्यांचे अधिकार काढून घ्यायचे. आणि आता उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या तोंडावर 127वी घटनादुरुस्ती करून जी 102 मध्ये घोडचूक केली होती ती दुरुस्त करायची. पण त्याचेही एवढे ढोल वाजवायचे, त्याचीही एवढी क्रांतिकारक म्हणून गोष्ट. ही लोक इतकी तुम्हाला सांगतो लबाड आहेत ना. चुका केल्या तरी ऐतिहासिक, दुरुस्त केल्या तरी ऐतिहासिक, आणि प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करायचा. परत मोदींनी ट्विट केलं, ऐतिहासिक निर्णय. अरे घोडचूक दुरुस्त केली यात कसला ऐतिहासिक निर्णय? का चूक केली होती? माफी मागा ना त्याच्याबद्दल देशाची. तुम्ही का काढून घेतले होते राज्याचे अधिकार? जे 1950 फसले होते राज्यांना ते तुम्ही काढून घेतले 2018 साली. ते आता तुम्हाला परत द्यावे लागले. ते म्हणतात, त्यांना विचारलेलं तर म्हणतात नाही, जातपात आम्ही पाळत नाही, संघात जातपात नसते, आम्ही सगळ्या जातीचे लोक. मग का परवा मोदी सरकारने प्रचंड जाहिरात केली, 27 OBC मंत्री घेतले? तुम्ही तर पाळत नाही ना जातपात, मानत नाही ना, मग काय जाहिरात करताय? मित्र हो, खरं म्हणजे 27 OBC मंत्री घेतले असतील तर 27 OBCचं भलं झालं, जसं या दोघांचं भलं झालं याच्याबद्दलही मला आनंद आहे, तो व्यक्त मी करतो. पण तो करताना तुम्हाला हेही सांगून टाकतो की देशाच्या मंत्रिमंडळात किती मंत्री आहेत आणि किती नाहीत याला काय अर्थच नाही आहे. दोनच लोक देश चालवत आहेत आणि त्यामुळे दोनच मंत्री जर देश चालवत असतील तर तुम्ही 27 वाढवले काय, 270 वाढवले काय? त्यांना अधिकार कुठे आहेत मुळात? खरं म्हणजे भारतामध्ये 4 गुजराती माणसं आज भारताचं जे काय करायचं ते करतायत. 2 गुजराती देश विकतायत आणि 2 गुजराती देश खरेदी करतायत. मोदी आणि अमित शहा विकायचं काम करतायत आणि अदानी आणि अंबानी हे 2 गुजराती खरेदी करायचं काम करतायत. खरेदी करायचं, रेल्वे, विमानतळ, प्रत्येक गोष्ट खरेदी केली जाते आहे, विकली जाती आहे. मी काँग्रेसचा प्रवक्ता नाही आहे पण हे सारखं म्हणत असतात, काँग्रेसनी काही केलं नाही, काँग्रेसनी काय केलं नाही 70 वर्षात काय. अरे मग विकताय काय तुम्ही? कुठून आलं हे विकायला? विकताय ते देशाचं म्हणूनच विकताय ना, ते स्थापन केलं होतं म्हणूनच विकताय ना. मला पण त्या काँग्रेसच्या मुद्द्याकडे जायचं नाही, त्याचं उत्तर काँग्रेसवाल्यांनी द्यावं, त्याचं काही हरी नरकीने उत्तर द्यायची गरज नाही. माझा मुद्दा वेगळा आहे. माझा मुद्दा हा आहे की तुम्ही 127वी घटनादुरुस्ती करून आता जे राज्यांना अधिकार दिलेले आहेत ते शहाणपण तुम्हाला उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या तोंडावर सुचलं आहे. कारण उत्तर प्रदेशमधली जी वोट बँक आहे ती OBC, SC, अल्पसंख्याक आणि उच्चवर्ण अशा 4 प्रमुख घटकांची आहे. आणि फक्त उच्चवर्णाच्या जोरावर भाजप नाही निवडून येऊ शकत. आणि मग अशा वेळेला OBCंना तुम्हाला तुमच्यासाठी काहीतरी केलं, तुमच्यासाठी काहीतरी केलं असं दाखवणं खरं म्हणजे जी घोडचूक केली होती ती दुरुस्त तुम्ही केली आहे. मी मनुस्मृतीचा जो उल्लेख केला, तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मनुस्मृतीमध्येच कशाला काढली तुम्ही, ते एक कारण मी सांगितलं की मोहन भागवत साहेबांनी तिचा उल्लेख केला आहे म्हणून मी केला, पण तेवढाच मुद्दा नाही आहे. मित्र, 2021 सालीसुद्धा मनुस्मृती कसं काम करते त्याचे 2 पुरावे मी तुमच्यासमोर देणार आहे. एक पुरावा आहे बिझनेस स्टँडर्ड, हा इंग्रजीतला जो फार महत्त्वाचा पेपर आहे. त्याने 2019 साली कास्ट इन अ डिफरंट मोल्ड्स अंडरस्टँडिंग द डिस्क्रिमिनेशन, भेदभाव कसा केला जातो जातीच्या माध्यमातनं, त्याच्यावर ग्रंथ प्रकाशित केलेला आहे. आणि त्या ग्रंथाचे संपादक आहेत राजेश शुक्ला, सुनील जैन आणि प्रीती कक्कर, हे तिघही उच्चवर्णीय आहेत. बिझनेस स्टँडर्ड पण उच्चवरूंचा पेपर आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये असा पुरावा म्हणून छापला आहे की सॅम्पल सर्वेच्या आधारे आदिवासींची लोकसंख्या 8%,
शेड्यूल कास्टची म्हणजे अनुसूचित जमातींची 17%, जातींची 17%, ओबीसीची 41%, आणि उच्च वर्ण सगळ्या प्रकारचे, रावसाहेब कसबे म्हणत होते नवे वर्ग तयार झालेत, ते इकडचे सुद्धा काही तिकडे घुसलेत किंवा घुसतायत, ते सगळे मिळून 34%. आता 2019 साली या लोकसंख्येचं उत्पन्न किती, खर्च किती आणि कर्ज किती, बचत किती, हे बिझनेस स्टँडर्डचे आकडे आहेत, हरी नरकेशन आहेत. आदिवासी 8%, उत्पन्न मात्र फक्त 5%, खर्च मात्र उत्पन्नापेक्षा जास्त, त्यामुळे बचत नाही, कर्ज बाजारी. अनुसूचित जाती 17%, उत्पन्न मात्र 11%, खर्च मात्र 13%, त्यामुळे कर्ज बाजारी, बचत नाही. ओबीसी 41%, उत्पन्न 37%, खर्च 39%, त्यामुळे कर्ज बाजारी, बचत नाही. आणि उच्च जाती 34%, उत्पन्न 45%, खर्च 42%, आणि बचत 53%. मला आपल्याला विचारायचं आहे की मनुस्मृतीने शूद्रांना गरीब ठेवलं, एससी एसटीला गरीब ठेवलं असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा बिझनेस स्टँडर्डचा 2019 सालचा पुरावा सांगतो. होय, आजही तेच चालू आहे, आजही आम्हाला गरीबच ठेवलं जात आहे. स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतर आरक्षणामुळे थोडी परिस्थिती सुधारली, पण तरीही अजून पुरेशी सुधारलेली नाही आहे. अजूनही आम्ही कर्जबाजारी आहोत, अजूनही आम्ही शिक्षणापासून वंचित आहोत, रोजगारापासून वंचित आहोत, घरापासून वंचित आहोत, आरोग्यापासून वंचित आहोत. मी पुढचा पुरावा देणार आहे, हा इकॉनॉमिक टाइम्सचा पुरावा आहे, ही परत आकडेवारी 2019 सालची आहे. सरकारी नोकऱ्या ज्या आहेत त्याच्यामध्ये, रोजगारामध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी आरक्षण असल्यामुळे 13%, अनुसूचित जाती, अनुसूचित जाती म्हणजे दलित असा शब्द आपण वापरतो, खरं तर तो वापरू नये असं हायकोर्टाने सांगितलं, पण मी समजण्यासाठी गावकुसा बाहेरचे ज्यांना मानलं जात होतं, पूर्वस्पृश्य ज्यांना मानलं जात होतं, ते आपली भावंडं. आरक्षण आहे म्हणून 18% रोजगार आहे. ओबीसी जे 41% यांच्या म्हणण्यानुसार आहेत आणि मंडलनुसार 52% आहेत, त्यांना रोजगार मात्र फक्त 19% आहे, आणि ब्राह्मणांना 44%. लोकसंख्या किती? 5%. 5% लोकांच्या ताब्यात 44% नोकऱ्या सरकारच्या, आणि तरीही आरक्षणावर जळफळाट करतायत. ज्या EWSला उच्च वर्णातल्या गरिबांना 10% आरक्षण मोदी सरकारने दिलं, त्यांची संख्या किती आहे माहिती आहे तुम्हाला? 4%. म्हणजे तुमच्या 4% गरिबांना तुम्ही 10% आरक्षण देता, पण ओबीसींना मात्र 52%ला 27%. तेही पुन्हा नीट मिळणार नाही अशी व्यवस्था. काही लक्षात येते का तुमच्या मी काय सांगतोय ते? का असं वर्ण जात आहे डोक्यावरनं? आणि तुम्ही एवढे गंभीर झालात की मला असं वाटायला लागलं की आपण आता बंद करावं, कारण हे सगळे आता झोपले बहुतेक, भुका विका लागल्या असतील मला कल्पना आहे. तसे आपण फार वर्षांपासून कुपोषित आहोत, फार वर्षापासून बौद्धिक कुपोषण आपलं झालेलं आहे. मी हे तुमच्या हातामध्ये शस्त्र देऊन राहिलो, पिस्तूल, मशीन गन, वैचारिक क्षेत्रातली. हे बघा, तुमच्या हातातल्या लाठ्या काठ्यानं ते घाबरत नाहीत, तुमच्या हातातल्या मशीन गनला आणि पिस्तूलला ते घाबरत नाहीत, ते घाबरतात तुम्ही असे पुरावे दिले तर, तुम्ही युक्तिवाद केले तर, तुम्ही त्यांच्याशी चर्चा केली तर. का हरी नरकेशी चर्चा करायला देवेंद्र फडणवीस तयार नाही आहेत? कारण त्यांना माहिती आहे की हा सदाशिव पेठेत तयार झालेला आहे, आणि ह्याच्याकडे एवढे पुरावे आहेत की आत्ता जे काही कपडे अंगावर शिल्लक आहेत तेवढे राहिलेले बरे. हे मी अहंकाराने बोलत नाही आहे, हे मी अहंकाराने बोलत नाही आहे, इथे शेकडो पुरावे आहेत. आणि 5 वर्षाचा सगळा हिशोब आहे, तो काढला ना फार अवघड होऊन बसेल. मी तो आत्ता काढणार नाही आहे, कारण मी सुद्धा सगळे पत्ते एकदम वापरत नसतो, टप्प्याटप्प्याने ते बोलतील मग मी बोलेन, मग ते बोलतील मग मी बोलेन. पुरवून वापरायचं कसं? परत विषयांतर झालं असं तुम्हाला वाटत असेल. थांबा, शिक्षण 2019 सालचे आकडे आहेत इकॉनॉमिक टाइम्सचे. शिक्षणाची वर्ष जर मोजली तर तुम्हाला एकच आकडा सांगतो, पहिलीमध्ये महाराष्ट्रामध्ये 1 कोटी मुलं, मुली आणि मुलं 1 कोटी पहिलीच्या वर्गात जातात. मी बालभारतीत काम केलं आहे, 1 कोटी पुस्तकं आम्ही छापतो आणि ती विकली जातात. आणि 10वीला, SSCला, 12वीला,
17 ते 18 लाख 10वीला शिल्लक असतात, 15 ते 16 लाख 12वीला शिल्लक असतात, मग जे 82 लाख गळाले ते कोण असतात? ब्राह्मणांमधले गळतात, उच्च वर्णाचे गळतात, काही SC ST OBC अल्पसंख्याक मुस्लिम आणि इतर सगळे काय आकडेवारी आहे का? शिक्षण जास्तीत जास्त वर्षामध्ये शिकलं म्हटलं तर सरासरी आदिवासी 6 वर्ष शिकतो, फक्त 6 वर्ष, म्हणजे आता 6वीपर्यंत सरासरी, बरं का? काही लोक पुढे शिकतील, नाही तर उद्या बुद्धिभेद असं केलं जाईल, बघा अरविंद अडके खोटं बोलले, तो अमका आदिवासी, तो ग्रॅज्युएट आहे, तो पोस्ट ग्रॅज्युएट आहे, तो प्रोफेसर आहे, हे सरासरीचं चाललं आहे देशाच्या. आदिवासींमध्ये 6 वर्ष, मुस्लिमांमध्ये 6.5 वर्ष, अनुसूचित जाती बौद्धांमुळे शिक्षण जास्त आहे पण तरीसुद्धा 7 वर्ष, OBC 7.5 वर्ष आणि ब्राह्मण 12 वर्ष. हे 2019 सालचे आकडे आहेत अरुण भाऊ, हरिनरकेचे आकडे नाही आहेत. इकॉनॉमिक टाइम्स, बिझनेस स्टँडर्ड, स्टँडर्डचं बोलतोय भाऊ आपण. आपण काय असं उगाच इकडचं तिकडचं गल्ली बोळातलं बोलत नाही आहोत. आता शेवटचा मुद्दा, अति गरीब आणि अति श्रीमंत. आदिवासींमध्ये अति गरीब, दारिद्र्यरेषेखाली 51% लोक आहेत आणि ज्यांची बरी परिस्थिती आहे असे फक्त 5% लोक आहेत. अनुसूचित जातीमध्ये, हेही आरक्षणामुळे बदललं आहे बरं का, अनुसूचित जातींमध्ये 29 म्हणजे 28.8 29% अति गरीब आहेत आणि 9% ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली अशा आहेत. OBC अति गरीब 20%, थोडे बरे पण तरी गरिबीच्या जवळ 22%, आणखी थोडे बरे काहीतरी रोजगार आहे म्हणून 22%, आणि जरा त्याहून थोडी बरी परिस्थिती असे 20%, आणि चांगली परिस्थिती असलेले 16%. आता ब्राह्मण गरीब 4% आणि अतिश्रीमंत 50%. पण तरी आपल्याकडे गोष्टी कशा आहेत, एक आटपाट नगर होतं, तिथे गरीब ब्राह्मण राहत होता. अशी गोष्ट आहे का हो गमेसर, अशी गोष्ट आहे का? एक आटपाट नगर होतं तिथे गरीब कुणबी राहत होता, एक आटपाट नगर होतं तिथे एक बालबुद्धे साहेब तेली राहत होता, आहे का अशी गोष्ट? एक माळी राहत होता, एक धनगर राहत होता, एक वंजारी राहत होता, एक गोवारी राहत होता, का गरीब नव्हते का? हे गोष्टी कशा, आटपाट नगर होतं तिथे गरीब ब्राह्मण राहत होता. म्हणजे आज सुद्धा जे फक्त 4% गरीब आहेत त्यांना 10% आरक्षण, बिनबोभाट, कुठलाही अभ्यास न करता. तुम्हाला मी त्याच्यावर नंतर बोलेन, पण आता आधी मुद्दा माझा काय होता तो सांगतो. माझा मनुस्मृतीबद्दलचा समारोपाचा मुद्दा असा आहे की आजही ज्ञानसत्तेमध्ये ब्राह्मणांचंच वर्चस्व आहे, आजही राजसत्तेमध्ये ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत क्षत्रियांचं वर्चस्व आहे, आणि आजही अर्थसत्तेमध्ये शेअर मार्केट, उद्योग, व्यापार याच्यामध्ये वैश्यांचं वर्चस्व आहे. कारण मनुस्मृतीने 2200-2400 वर्षापासून केलेली व्यवस्था ती संपलेली नाही. जगातल्या सर्वात श्रीमंत 100 लोकांमध्ये भारतातले 11 लोक आहेत आणि ते 11 चे 11 उच्चवर्णीय आहेत, हा काय योगायोग आहे? त्यातले 9 वैश्य आहेत, हा काय योगायोग आहे? कारण मनुस्मृती आजही लागू पडते. आणि याच्या उलट शिक्षणात मागे, रोजगारात मागे, निवारा नाही, आरोग्य नाही, अति गरीब, आणि मग OBC जनगणना का पाहिजे होती? कशासाठी आपण ती करायला लावली? कशासाठी समीर भुजबळांनी ठराव मांडला? कशासाठी भुजबळ साहेबांनी संपूर्ण लॉबिंग केलं? मित्र हो, मी तुमच्यासमोर प्लॅनिंग कमिशनचा लेखी पुरावा सादर करतो. का देत नाही आकडेवारी ती? हा पुरावा आहे त्याचा, हा प्लॅनिंग कमिशनच्या 11व्या पंचवार्षिक योजनेचा खंड 1 पान नंबर 118 वरचा पुरावा, अदर बॅकवर्ड क्लासेस पॉप्युलेशन प्रोफाईल ठराव नंबर 6111, द सेकंड बॅकवर्ड क्लासेस कमिशन हेडेड बाय बिंदेश्वरी प्रसाद मंडल, बेसिंग इट्स कॅल्क्युलेशन ऑन द सेन्सस ऑफ 1931, इस्टिमेटेड दॅट OBC कॉन्स्टिट्युटेड 52% ऑफ द पॉप्युलेशन. मंडल आयोगाचं म्हणणं आहे की 31 सालच्या जनगणनेनुसार
ओबीसींची लोकसंख्या 52% आहे. बट रिसेंटली द नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस हे केंद्र सरकारचं आहे, 61st राऊंड रिपोर्ट ऑन एम्प्लॉयमेंट अँड अनएम्प्लॉयमेंट सिच्युएशन अमंग सोशल ग्रुप्स इन इंडिया गेव एन एस्टिमेट ऑफ ओबीसी कॉन्स्टिट्यूटिंग 41% ऑफ द पॉप्युलेशन. पण सॅम्पल सर्वे म्हणतो आहे की ओबीसींची लोकसंख्या 41% आहे. पुढे स्टेट वाईज ओबीसी वाईज डेटा ऑन पॉप्युलेशन एज वेल व्हायटल अँड डेमोग्राफिक व्हेरिएबल्स आर नॉट अवेलेबल विच इज द मेन हर्डल इन द फॉर्म्युलेशन ऑफ पॉलिसीज अँड प्रोग्रॅम्स फॉर द डेव्हलपमेंट ऑफ अदर बॅकवर्ड क्लासेस. मित्र, फक्त आरक्षणासाठी आकडेवारी नको आहे, फक्त आरक्षणासाठी जनगणना नको आहे, फक्त आरक्षणासाठी इम्पिरियल डेटा नको आहे, त्याच्यापेक्षा खूप जास्त हवं आहे. काय हवं आहे? धोरणं हवी आहेत, पॉलिसीज हव्यात, प्रोग्रॅम्स म्हणजे कार्यक्रम हवेत, निधी हवा, बजेट हवं, तरच कल्याण होऊ शकणार ओबीसीचं. आणि त्याच्यासाठी काय पाहिजे? त्याच्यासाठी लोकसंख्या नक्की माहीत पाहिजे. नेमकी किती लोकसंख्या आहे, किती लोकांना शिक्षण आहे, किती लोकांचं आरोग्य धोक्यात आहे, किती लोकांना घरं आहेत, किती लोकांना रोजगार आहे. तुम्ही म्हणाल मग हरिनरके मगाशी आकडेवारी सांगितली ती आहे की ती सॅम्पल सर्वेची आहे, म्हणजे तो अंदाज आहे, तो निवडक लोकांचा अभ्यास केलेला आहे. डोर टू डोर सर्वे म्हणजे जनगणना. मित्र, 2020-21 जनगणना अजून झालेली नाही आहे, कोरोनामुळे ती पुढे ढकलली गेलेली आहे, पण ती होईल. त्याच्यामध्ये ओबीसी जनगणना करणार नाही असं स्वतःला ओबीसी म्हणवणाऱ्या पंतप्रधान मोदी सरकारचं उत्तर आहे. का मगाशी रावसाहेब कसबे असं म्हणत होते, नकली आहेत म्हणून ते, अहो त्यांना फक्त निवडणुकीतच आठवण होते, मी ओबीसी आहे, मैं पिछडा हूँ, मैं पिछडा हूँ. 7 वर्षामध्ये मोदींनी ओबीसींच्या भल्यासाठी एक तरी काम केलं आहे का? एक रुपया तरी बजेट वाढवलं आहे का? एक तरी धोरण आखलं आहे का? एक तरी पॉलिसी आखली आहे का? उलट होतं ते काढून घ्यायचं, होतं ते नष्ट करायचं, आणि ढोल काय वाजवायचे? ओबीसींचा मसिया, ओबीसींचा मसिया. म्हणजे तुमच्या पेकटात लाद घालणारे, तुमच्या ताटातला घास पळवणारे, तुमची मान कापणारे, हे कसाई आहेत का कैवारी आहेत? ते सांगतायत ते कैवारी आहेत, आणि तुमचा विश्वास आहे त्यांच्यावर, कारण तुम्हाला कसायालाच कैवारी समजायची सवय लागली आहे, त्याला काय करणार? मी प्लॅनिंग कमिशनच्या 11व्या पंचवार्षिक योजनेच्या खंड 1 पान नंबर 120 वरचा पुरावा देऊन मोदी सरकारकडे येणार आहे. सोशल डेव्हलपमेंट पुढचा ठराव 6128 लाईक शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, मायनॉरिटीज अँड पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज, देर इज अन इम्पिरेटिव्ह नीड टू कॅरी आउट अ सेन्सस ऑफ ओबीसीज नाव ऑर दॅट इज नेक्स्ट सेन्सस 2011. 2010 साली तरी निदान ती करावी, का केली 2011 साली 2010 साली? त्याचं हे उत्तर आहे. 2011 साली ही जनगणना केली पाहिजे असं प्लॅनिंग कमिशन म्हणत आहे. पुढचं ऐका, इन द ॲबसेन्स ऑफ एक्झॅक्ट असेसमेंट ऑफ देअर पॉप्युलेशन साईज, लिटरसी रेट, एम्प्लॉयमेंट स्टेटस इन गव्हर्नमेंट, प्रायव्हेट अँड अनऑर्गनाइज्ड सेक्टर्स, बेसिक सिव्हिक अम्युनिटीज, हेल्थ स्टेटस, पॉवर्टी स्टेटस, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स अँड ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू फॉर्म्युलेट रिअलिस्टिक पॉलिसीज अँड प्रोग्रॅम्स फॉर द डेव्हलपमेंट ऑफ ओबीसीज. प्लॅनिंग कमिशनचे त्यावेळेला चेअरमन होते मनमोहन सिंग, डेप्युटी चेअरमन होते मॉन्टेक सिंग अहलुवालिया. त्या प्लॅनिंग कमिशनमध्ये भालचंद्र मुणगेकर यांच्यासारखे काही मान्यवर सभासद होते. केंद्रीय मंत्रिमंडळामधले सिनियर मंत्री म्हणजे प्रणव मुखर्जी, शरद पवार, अर्जुन सिंग, ए के अँटनी, पी चिदंबरम यांच्यासारखे काही मोजके लोक पण याच्यात होते. आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री डेव्हलपमेंट काउन्सिलमध्ये होते, आणि म्हणून या दोन ठरावांवर मोदींची सही आहे. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सही आहे. काय म्हणतात हे ठराव? हे म्हणतात ओबीसींचं शिक्षण, ओबीसींचा रोजगार, ओबीसींची घरं आणि ओबीसींचं आरोग्य याच्यासाठी आम्हाला योजना आखायच्या आहेत, पैसा द्यायचा आहे, पण त्याच्यासाठी आकडेवारी पाहिजे, त्याच्यासाठी जनगणना पाहिजे, त्याच्यासाठी इम्पिरिकल डेटा पाहिजे. मित्र हो, का मोदी सरकार तो डिक्लेअर करत नाही आहे? कारण मोदींना ही भीती आहे की हे आकडे डिक्लेअर केले की ओबीसी शिक्षणासाठी पैसे मागतील, आरोग्यासाठी पैसे मागतील, रोजगारासाठी पैसे मागतील, घरासाठी पैसे मागतील, आणि आरक्षणसुद्धा वाढवून मागतील. कारण आमची संख्या एवढी आहे, जिसकी जितनी संख्या भारी
उसकी उतनी भागीदारी। अतिशय स्पष्ट शब्दामध्ये मित्रहो, खरं म्हणजे राम मनोहर लोहिया, कर्पूरी ठाकूर, विद्येश्वरी प्रसाद मंडल यांच्यापासून लोक म्हणत आले, पिछड़ा पावे सौमे साठ, 60% आम्हाला मिळालं पाहिजे। ते 60% का मिळालं पाहिजे ते या आकडेवारीमधून सिद्ध होईल। आता वेळ संपलाय, त्यामुळे मी पटकन 2-3 मुद्दे फक्त सांगून थांबणार आहे, भाषण आवर्त घेणार आहे। पुन्हा कधीतरी आपण परत नागपूरमध्ये बसू आणि आणखीन बोलू। आता मात्र मी माझं भाषण अगदी थोडक्यात आवर्त घेणार आहे। ट्रिपल टेस्ट, त्रिसूत्री आणि इम्पिरिकल डेटा असे शब्द परत परत वापरले जात आहेत, ते काय नेमकी भानगड आहे अगदी थोडक्यात सांगतो। इम्पिरिकल डेटा म्हणजे अनुभवजन्य माहिती। म्हणजे काय काय? शिक्षण, रोजगार, निवारा, म्हणजे तुमचं घर आहे का, कच्चं आहे, पक्कं आहे, भाड्याचं आहे, फुटपाथवर राहताय, झोपडीत राहताय, पालावर राहताय, हे तुमचं बेसिक सिविक अम्युनिटीज ज्याला म्हणतात। पिण्याचं पाणी, नळ आहे का घरामध्ये, गॅस वापरता, लाकूड वापरता, कोळसा वापरता, तुम्हाला 2 वेळेचं निदान जेवायला मिळतं की नाही, तुम्ही दारिद्र्य रेषेच्या खाली आहात का वर आहात, तुमचं जीवनमान काय आहे, तुमचं शिक्षण काय आहे, तुमचं गळतीचं प्रमाण काय आहे। मित्र हो, हा सगळा डाटा एकत्र केल्यानंतर तुमचं मागासले पण सिद्ध करता येतं। आणि सुप्रीम कोर्ट असं म्हणतं, त्रिसूत्रीचं पालन करा। पहिलं सूत्र, तुमचं मागासले पण सिद्ध करा। दुसरं सूत्र, तुम्हाला किती टक्के प्रतिनिधित्व मिळालेलं आहे ते दाखवून द्या। ते कमी असेल तर मग आरक्षण द्या, ते जर जास्त असेल आरक्षण मिळणार नाही। ते किती कमी आहे तेवढं मिळेल। आणि तिसरं सूत्र, तुम्हाला आरक्षण देताना SC ST ला लोकसंख्येच्या प्रमाणात मिळेल, आणि तुमचं जे आरक्षण आहे ते 50 मधून शिल्लक राहिलेलं तुम्हाला मिळेल। त्यामुळे कदाचित गडचिरोलीमध्ये, कदाचित नंदुरबारमध्ये, कदाचित पालघरमध्ये आदिवासींची संख्या मोठी आहे म्हणून तिथे OBC ना मिळणारही नाही किंवा खूप कमी मिळेल, 50%वर जायचं नाही। 3 सूत्र, 3 शब्द लक्षात ठेवायचे। पहिला मागासले पण, दुसरा प्रतिनिधित्व, आणि तिसरा 50%वर जायचं नाही। तिघांनी मिळून SC ST OBC, इतकं सोपं आहे त्रिसूत्री म्हणजे। आणि इम्पिरिकल डेटा म्हणजे या तुमच्या सगळ्या शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि बाकीच्या लोकसंख्येच्या विषयीचे सगळे आकडे आणि त्यासंबंधीची माहिती। मित्र हो, आता हे आरक्षण पुनर्स्थापित करण्यासाठी काय चालू आहे, काय होतं आहे, काय घडतं आहे, कोण करत आहे? मित्र हो, भुजबळ साहेबांनी या ठाकरे सरकारसमोर हा विषय पुन्हा पुन्हा मांडला। माननीय उद्धव ठाकरे यांनी या संबंधामध्ये स्वतः अनेक बैठका घेतल्या, मलासुद्धा अनेक बैठकांना तज्ज्ञ म्हणून बोलावलेलं होतं। तिथे आम्ही काही मार्ग सुचवले आणि ते सगळेच्या सगळे मार्ग या सरकारने लगेच अंमलात आणले। पहिला मार्ग होता, निवडणुका घोषित झाल्या होत्या 5 जिल्हा परिषदांच्या, 19 जुलैला मतदान होणार होतं, तिथल्या OBC च्या जागा गेलेल्या होत्या। आम्ही विनंती केली राज्य सरकारला की आपण सुप्रीम कोर्टात जाऊया आणि निवडणुका पुढे ढकलायचा आदेश घेऊया। राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेलं। मित्र हो, राज्य सरकार अंशतः जिंकलं। कसं? सुप्रीम कोर्टाने आधी म्हटलं होतं 15 दिवसाच्या आत निवडणुका घ्या। आपल्या या निकालात मात्र असं म्हटलं की कोरोनाची परिस्थिती बघून निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा, म्हणजे निवडणूक आयोगाकडे अधिकार दिले सुप्रीम कोर्टाने, 15 दिवसाच्या आत घ्यावा शब्द जो होता, आदेश जो होता, तो मागे घेतला आणि मग निवडणूक आयोगाने त्या निवडणुका आता पुढे ढकलल्या। पहिला टप्पा। दुसरा आपला मुद्दा होता की आपण दुसरी एक केस केंद्र सरकारविरुद्ध करतो आहोत, ती केली आहे ऑलरेडी, तिची सुनावणी पण झाली परवा आणि आपण परत अंशतः जिंकलेले आहोत। मागच्या वेळेला आपण सुप्रीम कोर्टाला असं म्हटलं होतं विकास किसन गवळी केसमध्ये की केंद्र सरकारने आम्हाला हा डेटा द्यावा, असा तुम्ही आदेश द्या। त्यावेळेला सुप्रीम कोर्ट म्हणालं, तुम्ही घ्या, तुम्हाला स्वातंत्र्य आहे मागण्याचं, तुम्ही आणि ते बघून घ्या। आता मात्र आपली ही केस नवीन सादर झाल्यानंतर परवाच सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं, केंद्र सरकार डेटा का देत नाही त्याची कारण मीमांसा, त्यांचं म्हणणं 8 दिवसाच्या आत सादर करा। तुम्हाला मी सांगतो, एक ना एक दिवस
किती पण कोंबडं झाकून ठेवा, सूर्य उगवणार आहे, ओबीसींना खरं कळणार आहे. मोदीजी तुम्ही कितीही दडवून ठेवा, कितीही दाबून ठेवा, खरं म्हणजे ही आकडेवारी काही त्यांची पर्सनल मालमत्ता नाही आहे, ही तुमची माझी माहिती आहे, देशाची माहिती आहे, ती राष्ट्राची संपत्ती आहे. तुमच्या हे लक्षात आणून द्यायचा माझा प्रयत्न चालला आहे एवढा वेळ, की ही आकडेवारी दाबून ठेवल्यामुळे तुमचे लोककल्याणाचे दरवाजे बंद केले जात आहेत, तुमच्यावर अन्याय केला जातो आहे, तुमचे हक्क मारले जात आहेत. नुसतं आरक्षण काढून नाही घेतलं जाते, कोर्ट काय म्हणालं, डाटा द्या तर आरक्षण देतो. मोदी काय म्हणतात, डाटा देत नाही. देवेंद्र फडणवीस काय म्हणतात, केंद्राकडे डाटा मागू नका. म्हणजे काय, तुम्ही आहात तिथंच राहा, आहात तसेच राहा. तुम्हाला कळताच कामा नाही तुमची परिस्थिती काय आहे ती, तुम्हाला ज्ञान मिळताच कामा नाही. म्हणजे त्या शंभुकाची जी हत्या झाली होती रामायणामध्ये आणि महाभारतामध्ये एकलव्याचा जो अंगठा कापून घेतला होता, तेच पुन्हा एकदा ओबीसीच्या वाट्याला, एससी एसटीच्या वाट्याला, तेच पुन्हा एकदा सगळं. मित्र हो, या पार्श्वभूमीवर मी तुमच्या समोर अतिशय धावत्या पद्धतीने हा जो आपला आरक्षणाचा प्रवास आहे त्याच्याबद्दलच्या दोन तीन गोष्टी जास्तीत जास्त 3 ते 4 मिनिटांमध्ये मांडणार आहे. पहिली गोष्ट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेची लोककल्याणकारी कामं, त्यांचे प्रचंड त्यागी स्वयंसेवक, त्यांचा प्रचंड प्रभाव, त्यांचे चाललेली सेवाकार्य वेगवेगळ्या संघटनांची, या सगळ्याबद्दल खूप बोलता येईल. परंतु माझे मित्र अरुण ठाकूर जे वारले, नाशिकचे होते, ब्राह्मण समाजाचे होते, मुद्दाम सांगतो, त्यांच्यावर आता एक पुस्तक प्रकाशित झालं आहे. आणि आमच्या सुनील तांबे आणि आमच्या पुण्यामधल्या अभ्यासिका आणि लेखिका सुलभाताईंनी ते संपादित केलं आहे. आणि त्या पुस्तकामध्ये हे दोघंही ब्राह्मण आहेत, संपादक ज्याच्यासाठी पुस्तक केलं आहे ते अरुण ठाकूर पण ब्राह्मण. त्या अरुण ठाकूरचं एक वाक्य त्या पुस्तकाच्या ठळक ठिकाणी छापलं आहे, RSS ही एक राजकीय संघटना आहे, ती कितीही सांस्कृतिक संघटना असल्याचं सांगत असेल तरी ती मुळात राजकीय संघटना आहे, तिला लोकशाही मान्य नाही. तिला पुन्हा एकदा वंशाच्या आधारे, धर्माच्या आधारे, जातीच्या आधारे, विषमतेवर आधारलेला समाज उभा करायचा आहे, सगळ्या देशावर नियंत्रण मिळवायचं आहे आणि त्याच्यासाठी केंद्रीय सत्ता ताब्यात घ्यायची आहे. आणि गेली 7 वर्ष केंद्रीय सत्ता ताब्यात आल्यानंतर जी पावलं पडत आहेत ती पावलं ही निश्चितपणाने SC ST OBC अल्पसंख्याक महिला यांची, यांच्यावर अन्याय करणारी, यांची कल्याणकारी व्यवस्था बंद पाडणारी, यांचं आरक्षण काढून घेणारी, अशा प्रकारची पावलं आहेत. पण आपले जे लोक तिकडे आहेत त्यांना हे दिसतच नाही, त्यांच्या हे लक्षातच येत नाही. तर माझी अशी आशा आहे की ज्या दिवशी त्यांची कत्तल होईल त्या दिवशी कळेल त्यांना, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेला असेल. तुम्ही मी निदान काय घडतंय ते उघड्या डोळ्याने बघूया. रावसाहेब कसबे म्हणाले की तुम्ही लोकशाही निवडता का फॅसिस्ट विचारसरणी निवडता, हुकुमशाही निवडता, तुम्ही ठरवलं पाहिजे. मित्र हो, या पार्श्वभूमीवर मी मोदी सरकारच्या काळातले काही पुरावे दिले, आणखीन काही पुरावे देतो, बरोबर देतो. गेल्या महिन्यामध्ये मोदी सरकारने भारतातल्या कर्तबगार महिलांवर एक पुस्तक प्रकाशित केलं. 39 महिलांची माहिती या पुस्तकात दिलेली आहे. कर्तबगार महिला, बुद्धिमान महिला, ज्यांनी देशासाठी काम केलं. महात्मा फुले सभागृहात आपण बसलो आहे, अरुण भाऊ, सावित्रीबाई फुल्यांचं नाव या 39 महिलांमध्ये नाही. डॉक्टर रखमाबाई राऊत सावे ज्या OBC होत्या, ज्यांनी डॉक्टर म्हणून 91 वर्ष वयाच्या पर्यंत आजारी माणसावर औषध पाणी आणि उपचार केले. पण या पुस्तकात पहिलं नाव कोणाचं आहे, आनंदीबाई जोशी, मला त्यांच्याबद्दल आदर आहे. त्या ब्राह्मण होत्या पण त्या जाऊन डॉक्टर होऊन आल्या, पण त्या येतानाच आजारी पडल्या. एकही पेशंट त्यांनी तपासला नाही, एकाही पेशंटवर त्यांनी उपचार केले नाहीत, त्या वारल्या. पण त्यांच्या पहिला डॉक्टर म्हणून, त्यांच्याकडे पदवी होती डॉक्टरची, डॉक्टर म्हणून काम नाही केलं त्यांनी,
पण त्या पहिला डॉक्टर त्यांच्या नावाने ढोल वाजवणं, त्यांच्या नावाने पुरस्कार, त्यांच्या नावाने जिंदाबाद, पहिला डॉक्टर, पहिला डॉक्टर, पहिला डॉक्टर. पण मग पहिला डॉक्टर कोण आहेत ज्यांनी पेशंट तपासले? त्या आहेत रखमाबाई राऊत सावे, ओबीसी समाजातली बाई. पण तिची माहिती या पुस्तकात नाही. या पुस्तकामध्ये सगळ्याच्या सगळ्या महिला एकाच जातीच्या आहेत. त्या कोणत्या जातीच्या असतील काय सांगायला पाहिजे तुम्हाला? आता आनंदीबाईबद्दल बोललो की मी. हे मोदी सरकारचं चरित्र आहे. हे सध्या प्रकाशित झालेलं नवं पुस्तक आहे. याच्यातनं ते किती ओबीसीच्या बाजूचे आहेत, किती एससीच्या बाजूचे आहेत, किती एसटीच्या बाजूचे आहेत, तुम्हाला लक्षात येत आहे ना? मित्रहो, सावित्रीबाई फुलेसुद्धा नाहीत. सावित्रीबाई फुले पण नाहीत. त्या जर नसत्या तर तुम्ही महिला भगिनी शिकू शकल्या असत्या का? तुम्ही इथपर्यंत येऊ शकल्या असत्या का? इतकं हळू बोलताय की चुलीजवळ बोलताय नवऱ्याला ऐकू जाईल अशी भीती का? हां, असं जरा नवऱ्याला बोलल्यासारखं बोला ना, जरा खणखणीतपणे. तिथं कसा आवाज एकदम दणदणीत असतो, जरा स्पष्ट बोला. सावित्रीबाईसुद्धा नाहीत. आता खोटं बोलण्याचं यांचं किती मोठं रेकॉर्ड आहे. संसदेमध्ये परवा राहुल शेवाळे म्हणून शिवसेनेचे जे खासदार आहेत, त्यांनी प्रश्न विचारला ओबीसीच्या जनगणनेच्या संबंधामध्ये प्रश्न होता, आणि ओबीसीचं जे राजकीय आरक्षण गेलं आहे त्याच्याबद्दल प्रश्न होता. उत्तर काय दिलं मोदी सरकारने? मोदी सरकारने उत्तर दिलं, आरक्षण गेलेलंच नाही आहे. अरे, 56,000 लोक घरी बसले, 9,00,000 ओबीसींचं आरक्षण गेलं, आणि तरी लोकसभेत तुम्ही उत्तर देताय की गेलेलं नाही. लेखी उत्तर आहे. प्रश्न होता ओबीसी जनगणना करणार आहात का? उत्तर, मागणीच नाही आहे. अरे छा, लोकांनी केसेस दाखल केल्या. इथल्या चंद्रपूरच्या साळवे मॅडम, इथले नागपूरमधले आमचे मित्र 2010 साली गेले होते समता परिषदेच्या माध्यमातनं, किशोर कनेरे सुप्रीम कोर्टामध्ये, आणि कितीतरी लोकांच्या केसेस आहेत, चालू आहेत, आणि तरी हे सांगतायत लोकसभेत की मागणीच, ओबीसी जनगणनेची मागणीच नाही आहे. किती खोटं हे लोक देतात उत्तरं लेखी. परवा उत्तर दिलं गेलं की ऑक्सिजनमुळे एकही पेशंट मेलेला नाही. अरे, हजारो माणसं मेली, हजारो मेली, आणि तरी तुम्ही असं उत्तर देता? मित्र हो, काय आहे तुम्हाला सांगू का? खरं म्हणजे माझ्याकडे फार मोठी लिस्ट आहे, वेळ खूप झालेला आहे. खरं म्हणजे मी आधीच जास्त वेळ घेतला आहे, त्यामुळे मी आणखी वेळ घेणं बरोबर नाही, त्यामुळे मी आता आवर घालतो. पण थोडक्यात तुम्हाला ओबीसीचा आरक्षणाचा प्रवास आणि न्यायाच्या दिशेने केलेला लढाया याच्याबद्दल 2 ते 3 मिनिटामध्ये. 1871 साली इंग्रजांनी पहिली जनगणना केली. तिथपासनं 60 वर्ष दर 10 वर्षांनी 1931 पर्यंत ते जातनिहाय जनगणना करत असत. त्यात ओबीसींची पण जनगणना होत असे, सगळ्यांची जनगणना होत असे. 46 साली बाबासाहेब आंबेडकरांनी कुवेर दे शुद्रास नावाचं ओबीसींवर पुस्तक लिहिलं, आणि त्याच्यामध्ये ओबीसींची स्वतंत्र जनगणना का आवश्यक आहे त्याची मांडणी केली, मागणी केली. बाबासाहेबांनी का केली अशी मागणी? कारण 1869 साली महात्मा फुल्यांनी नेमावे शिक्षक माळ्या कुंभ्याचे, दुसरे ते महार मांगाचे, जे असती पुतळे सात्विक ज्ञानाचे, अशी मागणी केली होती. आणि पुढं असं म्हटलं होतं, जात जातीच्या संख्याप्रमाणात द्यावी तर कामे ती वाटून, ही होय न्यायाची खरी रीती. न्याय तुम्हाला निर्माण करायचा असेल तर आरक्षण द्यावं लागेल, संख्येच्या प्रमाणात द्यावं लागेल. म्हणजे 52% ओबीसींना 52% द्यावं लागेल. 1869 सालची मागणी आहे महात्मा फुल्यांची. 1902 साली कोल्हापूर राज्यामध्ये शिवमर्जांनी 50% आरक्षण ठेवलं. 1919ला मैसूरचे वडार समाजाचे राजे ओडियार यांनी आरक्षण ठेवलं. 1927 साली बाबासाहेब आमदार झाले मुंबई विधिमंडळामध्ये ब्रिटिश काळामध्ये. 1928 साली त्यांनी कमिशन नेमायला लावलं, ओबीएच स्टार्ट कमिशन. बाबासाहेब स्वतः त्याचे सदस्य होते. त्याचा अहवाल 30 साली आला. त्या अहवालात बाबासाहेबांनी असं म्हटलं, SC अनुसूचित जाती, ST आदिवासी आणि OBC अदर बॅकवर्ड क्लासेस या तिघांनाही आरक्षण मिळालं पाहिजे. ही मागणी 1930 सालची बाबासाहेबांची. ओबीसी हा जन्माला घालणार, ओबीसी हा शब्द जन्माला घालणाऱ्या माणसाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1930 साली ओबीसी प्रवर्गाचा जन्म झाला. अरे, तुमचा वाढदिवस असता तेव्हा किती टाळ्या वाजवता, आणि ओबीसी शब्दाला जन्माला आला. इतके तुम्हाला सांगतो गाफील. आपल्या कौतुकाचं बोलणं चाललंय, आपल्या फायद्याचं बोलणं चाललंय, आपल्याबद्दल कुठे
अरे त्या माणसाने तुमच्यासाठी एवढं केलं, हाडाची काढं केली, ओबीसी शब्द जन्माला घातला, त्याच्या आधी नव्हता, तो बाबासाहेबांनी 30 साली जन्माला घातला मित्र हो, आणि 32 साली राऊंड टेबल कॉन्फरन्समधला निर्णय आला 17 ऑगस्ट 1932 ला, आणि अनुसूचित जातींना जे ब्रिटिशांनी आरक्षण दिलं, गांधीजींनी स्वतंत्र मतदारसंघाच्या विरुद्ध उपोषण केलं, त्यातनं राखीव जागा आल्या, पुणे करार झाला. मी त्या तपशिलात जाणार नाही, माझा मुद्दा आहे तो असा की 32 साली 25-24 सप्टेंबरच्या निर्णयामुळे अनुसूचित जातीला पॉलिटिकल रिझोल्युशन मिळालं. म्हणजे अनुसूचित जातीची गाडी 32 साली राजकीय आरक्षणाच्या दृष्टीने सुरू झाली, ओबीसीची 30 गाडी 94 साली सुरू झाली. 32 ला SC ला मिळालं, ओबीसीला ते 94 साली मिळालं. ते राजीव गांधी, नरसिंहराव, शरद पवार, छगन भुजबळ यांच्यामुळे मिळालं. देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की मराठा आरक्षण त्यांनी दिलं होतं, ते टिकलं असतं तर त्यांना क्रेडिट मिळालं असतं फडणवीसांना, म्हणून ठाकरे सरकारने ते घालवलं. देवेंद्र भाऊ, तुमचाच युक्तिवाद मी तुम्हाला परत करतो. मी असं म्हणतो, तुमचे शब्द वापरून, तुमचे शब्द उसने घेऊन, की हे ओबीसीचं राजकीय आरक्षण राजीव गांधी, नरसिंहराव, शरद पवार, छगन भुजबळ यांच्यामुळे मिळालं होतं, ते टिकलं असतं तर त्यांना क्रेडिट मिळालं असतं, म्हणून आकडेवारी न देऊन मोदींनी आणि तुम्ही ते घालवलं कारण त्यांना क्रेडिट मिळू नये. तुमचे शब्द आहेत, तुमचाच युक्तिवाद आहे मित्र हो. सवाल असा आहे की 94 साली मिळालं आणि काढून पण घेतलं. आता राज्य मागासवर्ग आयोगाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, राज्य मागासवर्ग आयोगाकडे ते काम दिलेलं आहे, ते काम त्यांनी सुरू केलेलं आहे. कोरोनामुळे कदाचित थोडा वेळ लागेल, पण ती आकडेवारी येईल, त्याच्यानंतर त्रिसूत्रीचं पालन होईल आणि त्यानंतर हे आरक्षण सुरक्षित राखण्यासाठी, पुनर्स्थापित करण्यासाठी पावलं पडतील. पण दरम्यान केंद्र सरकारने तो तयार असलेला डेटा द्यावा म्हणून आपली केस ऑलरेडी सादर झाली आहे, न्यायालयाने म्हणणं सादर करायला सांगितलं आहे मोदी सरकारला, ते या आठवड्यात सादर होईल. मित्र हो, ती आकडेवारी जर मिळाली तर आपलं काम सोपं होणार आहे. ती म्हणजेच ही आकडेवारी नाही आहे, पण जवळजवळ 80-90% माहिती एकसारखी आहे. 10-20% जे काम करावं लागेल ते सहज करता येईल. म्हणजे सगळं शून्यापासून सुरू करायच्या ऐवजी तिकडनं जर मिळालं तर आपलं काम लवकर होऊ शकेल, एवढाच त्याच्यामागचा मुद्दा आहे मित्र हो. मी बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेमध्ये 340 कलमाने ओबीसींना कसे अधिकार दिले आणि नंतर आयोगाची निर्मिती केली नाही नेहरूंनी, म्हणून बाबासाहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा कसा दिला, या गोष्टींचा उल्लेख करून पटकन पुढे जातो. कालिलकर आयोगाला 53 साली आणि त्यांनी ओबीसीची जनगणना करावी अशी सूचना केली, शिफारस केली. नंतर मंडल आयोगाला, त्यांनी सांगितलं की ओबीसीची जनगणना करा. त्यानंतर मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने 1994 साली ओबीसी जनगणना करायचा रिपोर्ट दिला. नियोजन आयोगाचा ठराव मी तुम्हाला आत्ता 2 वाचून दाखवले, ज्याच्यावर मोदींची सही आहे, तो निर्णय झाला. विधानसभेमध्ये नाना पटोले विधानसभेचे अध्यक्ष असताना त्यांनी एकमताने ठराव केला की ओबीसीची जनगणना केली पाहिजे, ती केंद्राने नाकारली. त्यानंतर समीर भुजबळ, गोपीनाथ मुंडे आणि 100 खासदारांच्या प्रयत्नातनं भुजबळ साहेबांच्या पॉलिटिकल लॉबिंगमधनं कसा निर्णय झाला आणि कशी माहिती जमा केली गेली आणि जी अजूनही तिकडे दडवून ठेवली गेली आहे तिच्याबद्दल मी बोललो. आता पटकन 31 जुलै 2019 देवेंद्र फडणवीसांच्या लबाडीबद्दल पण सांगितलं पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी 31 जुलैला 2019 साली ओबीसी पॉलिटिकल रिझर्वेशन जे आहे ते संख्येच्या प्रमाणात द्यावं अशा प्रकारचा एक अध्यादेश काढला. मित्र हो, संख्या दिलीच नाही. निवडणूक आयोगाला सांगितलं संख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या, म्हणजे एका निकालाने तुम्ही ओबीसीच्या जागा कमी केल्या आणि दुसरं संख्या दिलीच नाही म्हणून आरक्षण गेलं. हे वारंवार घडलं आहे आणि ते अनेक पुराव्यांच्या आधारे आम्ही मांडू शकतो, पण वेळ संपलेली असल्यामुळे मुद्दे संपलेले नाहीत, मुद्दे अजून भरपूर आहेत. पण मित्र हो, बऱ्याच वेळा मी थांबतो म्हणालो आणि थांबलो नाही. तुम्हाला आता असं वाटेल मी पुन्हा येईन तसं मी थांबतो असं हे फक्त म्हणतायत. अहो ते मी पुन्हा येईन आणि मी थांबतो याच्यात फरक आहे हो, मी फरक आहे मित्र हो. फक्त 15 सेकंड शेवटचे,
मंडल आयोग पूर्ण लागू झालेला नाही, फक्त 2.5 ते 3% मंडल आयोग आलेला आहे, अजून 97% मंडल आयोग यायचा बाकी आहे। त्यातला एक भाग आहे विधानसभेत आणि लोकसभेमध्ये 27% आरक्षण मिळायला हवं। दुसरा भाग आहे प्रमोशनमध्ये ओबीसींना आरक्षण मिळायला हवं। तीसरा भाग आहे ओबीसींच्या कल्याणासाठी शेतीवर जगणाऱ्या जातींना सरकारने स्वखर्चाने आणि मोफत, म्हणजे पैसे सरकारने मोजावे जमिनीचे, पण ओबीसींना देताना मात्र मोफत जमिनी द्याव्यात, आणि रोजगार करणाऱ्या ज्या जाती आहेत, ज्यांच्या हातात कौशल्य आहेत, त्यांना दुकानं, हॉटेल, उद्योगधंदे काढण्यासाठी जेवढा खर्च येईल त्यातला 80% सरकारने द्यावा। ओबीसी प्लॅन म्हणजे ओबीसीच्या विकासासाठी दरडोई दरवर्षीच्या बजेटमध्ये पैसे दिले जावेत, आणि किती आता वेळ नाही म्हणून एवढंच सांगतो, आता ते 1.5 रुपया महिन्याला, याप्रमाणे वर्षाला 18 रुपये देत आहेत, आणि मंडल आयोगाने सांगितलं आहे 6000 रुपये वर्षाला दिले पाहिजेत। मला वाटतं काहीतरी फरक आहे ना 18 रुपये आणि 6000 मध्ये, तुमचे चेहरे इतके पडलेले आहेत की 6000 काय आणि 18 काय काय त्याच्यात काय काय फरक आहे 18 मध्ये आणि 6000 मध्ये। पैसे पैसे काय करता हरी नरके, पैशा कोंबड्यासुद्धा खात नाहीत। 6000 काय आणि 18 काय आपल्याला काय फरक पडतो, आपण तशीच माणसं आहोत। 6000 का ठीक आहे, 18 का ठीक आहे, ठीक आहे, जाऊ द्या। अजून मंडल आयोगाचं भरपूर शिल्लक आहे, ते सगळं सांगत बसत नाही, कारण मी पण पुण्याचा वक्ता आहे आणि मला हे माहिती आहे की तुम्हाला मी सगळंच काही सांगून गेलो तर तुम्ही तरी मला परत कशाला बोलवताय। मी देवेंद्र फडणवीसांना नम्रपणाने सांगतो की त्यांच्यावर व्यक्तिगत राग नाही, कुठल्याही प्रकारची खुन्नस नाही, पण त्यांच्या लबाडीचे, त्यांच्या खोटेपणाचे मी दिलेले पुरावे 2-3% दिलेले आहेत। अजून 97-98% मटेरियल बाकी आहे आणि ते योग्य वेळी मी बाहेर काढीन, आणि जमलं तर नागपूरमध्येच बाहेर काढीन। परत सांगतो, खुन्नस नाही, भांडण नाही, राग नाही, देणं घेणं नाही, ओबीसीचं तुम्ही नुकसान करताय आणि तुम्ही आम्हाला खोटी माहिती सांगून आमचा बौद्धिक अपमान करताय, आमच्या स्वाभिमानाला डिवसताय। आम्ही मूर्ख आहोत असं तुम्हाला वाटतंय, आम्ही बोळ्याने दूध पितोय असं तुम्हाला वाटतंय। फडणवीस साहेब, महात्मा फुले, सावित्रीबाई, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, पंजाबराव देशमुख या सगळ्यांच्या प्रयत्नांना आता यश आलेलं आहे आणि सगळ्या बिया खडकावर पडलेल्या नाही आहेत, ओबीसीमधलं पण उगवायला लागलेलं आहे। त्यांनाही कळतंय, त्यांनाही वाचता येत आहे, त्यांनाही अभ्यास करता येतोय। देवेन भाऊ, कितीही दिवस कोंबडं झाकून ठेवा, ओबीसीचा सूर्य उगवल्याशिवाय राहणार नाही। आणि आता तुमच्यावर ओबीसी जे डोळे झाकून विश्वास ठेवतात ते यापुढच्या काळामध्ये विश्वास ठेवणार नाहीत, प्रश्न विचारतील। मी तुम्हाला विनंती करतो की मी जे पुरावे दिले त्याच्या आधारे तुम्ही देवेन भाऊंना प्रश्न विचारा, ते काहीतरी थातुरमातुर उत्तरं देतील सुद्धा, बुद्धिभेद करतील सुद्धा, त्यांचे दलाल, त्यांचे पंटर, त्यांचे हस्तक, त्यांचे भाट काहीतरी तुमचा बुद्धिभेद करायचा प्रयत्न करतीलच, पण लक्षात ठेवा त्याचंही खंडन आपण पुराव्याच्या आधारे करू, ही लढाई चालू राहील। मित्रहो, इथे थांबत असताना मी एक घोषणा देतो, तुम्ही त्याला साथ द्यावी। मी जय ज्योती म्हणेन, तुम्ही जय ओबीसी म्हणायचं आहे। जय ज्योती, जय ओबीसी, जय ज्योती, जय ओबीसी, जय ज्योती, जय ओबीसी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।